नमस्कार मी सुलेखा तळवलकर दिलके करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते कसं असतं ना बदलत्या काळाबरोबर बदलणारी किंवा बदलत्या काळाला सामावून घेणारी अशी काही व्यक्तिमत्व असतात असं एक माझ्या जवळचं व्यक्तिमत्व आहे नीना कुलकर्णी माझी अगदी लाडकी नीना ताई चला तर मग दिलके करीबमध्ये स्वागत करूया नीना कुलकर्णीचं री पदे अगदी मनापासून थँक्यू 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 मला पण खूप आनंद होतोय तू बऱ्याच वर्षांनी भेटतेयस हो ना <laughs> ए फर्स्ट अँड फॉरमोस्ट तू खूप सुंदर दिसते दिसते तू नेहमीच सुंदर सुलेखा नाही पण खरंच छान तुझ्याकडे याच्यामुळे असं वेगळं तेज आले कारण खूप वर्षांनी भेटतोय आपण रिअली ब्युटीफुल सो मच आपण गप्पांना सुरुवात करूच आहे आपण त्याआधी तुझ्यासाठी काही गिफ्ट आहेत ते आम्ही देतो चला त्या घेऊन जाणार मम्मी फुलवा खामकर जिच्या स्टुडिओ मध्ये आता आपण बसलोय जिची डान्स अकॅडमी आहे तिच्या नवऱ्याने तुझ्यासाठी मसाल्यांचं गिफ्ट हॅम्पर पाठवलंय हो अशोक खामकर मसाले अमर <laughs> थँक्यू सो मच आता मी उघडत नाही कारण वेळ जाईल पण हे मला असं वाटतं सगळ्यात उत्तम गिफ्ट आहे थँक्यू थँक्यू भरपूर मसाले आहेत आणि मस्त झणझणीत आता असं नुसतं बघतो काहीतरी छान दिसलं मला ते खाली ठेवून आणि अगं मोहिनी शिंदेकडून मस्तपैकी महेश्वरी साड्यांचं सा गिफ्ट येतं शिनील नावाचा त्यांचा ब्रँड आहे बर आणि तुझ्यासाठी खास ही साडी मी बाजूला ठेवली आहे किती सुंदर तुला खरंच आवड खूप सुंदर आहे खूप वा वा, वा साड्या आपल्या सगळ्यांनाच खूप आवडतात कारण त्या इतक्या सुंदर ड्रेप होतात आणि इतक्या लाईट असतात आणि थँक्यू सो मच पण मला असं म्हणजे साडी बघितल्यानंतर असं दिस इज यू असं वाटलं व्हेरी नाईस व्हेरी व्हेरी नाईस आणि साड्यांबद्दलच प्रेम आपल्या सगळ्यांना माहिती सगळ्यांच आहे ते कॉमन ती सुद्धा शिनिलचीच साडी फार सुंदर थँक्यू शिनील सो so, मला खरंच खूप बरं वाटतंय आणि खूप महिने आपण हे सगळं कॉर्डिनेट oh, करत होतो oh, oh, oh. ही एक तारीख सो फायनली आपण भेटतोय आणि माझ्या दिलके करीब तू आहेसच द फिलिंग इज म्युच्युअल बरं मग अशी मी तुझं तुझी ओळख करून देताना मी म्हंटल की काळाबरोबर बदलणारी आणि काळाला आपल्यामध्ये सामावून घेणारी मला माहिती तुला भूतकाळात रमायला आवडत नाही तू नेहमी काळाच्या पुढेच असतेस का काळा बरोबर <laughs> नाही म्हणणार काळाच्या पुढेच असतेस आणि तू इतकी वर्ष काम करतेस सगळ्या माध्यमातून सुद्धा काम केलंयस तो काळ आणि आज याच्यामध्ये नक्कीच फरक तुला जाणवत असेल तो फरक काय आहे खरं सांगून सुलेखा मला फरक नाही जाणवत या कारणासाठी कारण तू मग अशी तसं मी नाही मागे वळून बघत की तेव्हा असं होतं आत्ता ती कंपॅरि खरं सांगते म्हणजे माझ्या स्वभावात असेल ते किंवा माझ्या जे पालन पोषण झालं माझं ज्या म्हणजे ज्या पद्धतीने मी वाढले <coughs> त्याच्यामुळे असेल एक ग्लोबल व्ह्यू पॉईंट म्हण म्हणजे आई वडिलांचे संस्कार म्हण <coughs> किंवा मला जे ज्या लोकांनी म्हणजे थिएटरमध्ये जोपासलं ते म्हण पण मला खरोखर की काय हल्ली चालले हल्लीची मुलं हे नाही आहेत मार्या तुम्हाला त्याच्याबद्दल मी अतिशय उपकृत देवाला दे कारण ते नाही ते यायला नाही पाहिजे तुम्ही काळाबरोबर चालायला पाहिजे आणि तसं मी करते पण ते काही जाणून बुजून करत नाही ते होत गेले मला काम करायला आवडतं मला अभिनयामध्ये रस आहे तो रस अजूनही तितकाच उत्कट आहे त्याच्यामुळे वेगवेगळी माध्यम येत गेली वेगवेगळे हे होत गेले बदल होत गेले हा काही काही मूलभूत बदल मला वाटतं उदाहरणार्थ थिएटर थिएटरच्या आधी मला खूप मोठा बदल वाटतो म्हणजे आपण जे नाटक करायचे ज्या नाटकात मी ज्या नाटकांनी किंवा रंगभूमींनी मला जोपासलं ज्या नाटकात मी वाढले जिथून मला त्याची सुरुवात झाली या संबंध या प्रवासाला तो काळ आणि आत्ताचा नाटकातला बॅक्सिम हे बॅक्सिर काळ म्हणतो सगळं जे मागे होतं किंवा रिहर्सलची घाई ते मात्र मला माध ती पेस नाही पेस वेगळी झाली आहे मग त्याच्यापेक्षा मग दुसऱ्या अशा माध्यमात जावं जिथे ती पेस तिथे त्या त्या, त्या मीडियमला धार्जिणी आहे म्हणजे नाटक करता मी दहा वेळा विचार करेन कारण नाही ना मा, तर ती थोडीशी त्यावेळेची शिस्त गेली आहे आता मोबाईल फोन झाल्याने तुम्ही स्टेजवर असताना आतापर्यंत मोबाईल फोन माझ्यासारखीला त्रास होतो तर हा तर आहेच बदल तर हे आहेत ह्या छोट्या छोट्या गोष्टी सोडल्या पण मग मी तिथे असत जातच नाही त्या अशा ठिकाणी अशा ठिकाणीच काम करते जिथे शिस्त असेल जिथे माझ्या पद्धतीचं काम होत असेल मला याच्यावरून सगळ्यांना नक्की एक आठवण सांगावीशी वाटते नीना ताईने डिरेक्टोरियल डेब्यू जेव्हा केला त्यात नाही त्यात आ... मी भाग्यवाने मला काम करायला मिळालं आणि ही जी शिस्त शिस्त म्हणते ना तिने आम्हाला सुद्धा जी शिस्त लावली होती म्हणजे त्यावेळेस मोठे मोठे कलाकार होते पण तरी सुद्धा तू आम्हाला जी शिस्त लावलीस म्हणजे आशालता वासगावकर नंतर शैलेश दातार मी शिकलेली आहे त्याच्यामुळे त्यांना शिस्त होतीच नाही एक काहीतरी एक आपण आता शिस्त हा फार कडक शब्द असतो पण सुलेखा ऑनेस्टली तू काय काम केलं त्याच्यामध्ये खूप गोड काम केलं होतंस आणि तुला मी तेव्हाही म्हटलं होतं मे बी वन ऑफ युअर बेस्ट परफॉर्मन्सेस yeah. इतकं तू छान काम केलं होतंस आणि काय माहिती शिस्तपेक्षा रेजिम असते ग याची hmm. hmm. एक डिसिप्लिन असते hmm. आता आपण सिरियल कितीही हो जवळची असलीस ना hmm. माझ्यासाठी तरी तू जेव्हा डिरेक्टर म्हणून समोर उभी राहायचीस तेव्हा मी घाबरायचं बाबा खरंच <laughs> नाही म्हणून मी परत गेले नाही त्या बाजूला <laughs> नाही पण मजा आली होती आणि मला असं वाटतं माझ्या गुरूंकडनं मला ते मिळाले म्हणजे विजयाबाई खूप शिस्तबद्ध आणि त्यांचं ते आखीव रेखीवपणा सगळा जो काय असतो रिहर्सल जितके महिने ते कुठेतरी आपले येतं ना म्हणजे आपण जिथे शिकतो किंवा जिथून आपल्याला स्फूर्ती प्रेरणा मिळ मिळते तेच आपण पुढे घेऊन जातो आणि आपापल्या पद्धतीने बदलत जातो आता एक ना आता टीव्ही सिरियल आपण म्हणतो पण त्याची पण शिस्त आहे की बारा बारा तास काम करावंच लागतं आपण त्याचं पळून जातात प्रत्येक गोष्टीचं एक रेजिम आहे तर नाटकात ते रेजिम थोडस बदलल्यामुळे मला थोडा थोडा त्रास होतो पण अर्थात मी आता अनेक वर्षात नाटकात काम केलेलंच नाही त्याच्यामुळे प्रश्नच उद्भवत नाही महासागर नाटकाचं ना महासागर नाटकाचं नाव नाही सांगितलं महासागर त्या कारण महासागर मध्ये काम केलं होतं oh, nah. आणि तिथून माझी खरी अभिनेत्री म्हणून ओळख झाली hmm. म्हणजे प्रस्थापित झाले की अच्छा hmm. हिला येत अभिनय येतो त्याच्या आधी ओके ठीक आहे करते काम गोड दिसायला गोड अशी एक मुलगी वावरतीये कारण गुडचार हृदय हे किंवा हमीदाबाईची कोठी याच्यात बेशी घाबरलेली भांबावलेली असा रोल नव्हता केला पण महासागरमध्ये चंपू केली अनितादा अनितादा त्यांनी केलं होता तर त्याच्यामुळे मला असं वाटलं की ते पुन्हा रिव्हिजिट करावं म्हणून केलं आणि खूपच सुंदर सगळ्यांनी खूप साथ दिली थँक्यू पण आम्हाला सुद्धा खूप मजा आली होती फक्त वाईट काय वाटलं पंचवीसच प्रयोग एवढंच होत न गलम शिर्केने तेवढं ते की प्रत्येकाला पंचवीस पंचवीस प्रयोगाचं एक असं दिलं होतं की तुम्ही आणखीन करायला मजा आली मजा आली असती खरच मजा आली असती खूप छान हे आता तू विजयाबाईंचा विषय काढलास तर विजया मेहता हे एक विद्यापीठ आहे आणि त्याच्यातून तू टाउन आहेस त्यानंतर दुसरं म्हणजे सत्यदेव दुबेजी हो। त्यांच्याबरोबर तू काम हो केलेस बरीच वर्ष आणि ते सगळे काळाच्या पुढे काम करणारी माणसं होती विचार करणारी माणसं हो। होती म्हणजे त्यांच्यासोबत त्यांच्या सोबत तू बरीच नाटकं केली असशील पण मला एक आठवतंय संभोगचे संन्यास्त हे काळाच्या पुढचं एक नाटक होतं तू तर जन्म पण नाही नाही मी बघितलं नव्हतं पण आपल्याला माहिती असतं ना की अशा तऱ्हे एक्झॅक्टली आणि त्यावेळेला मला असं वाटत वाटत की तुम्ही सगळेच म्हणजे थोडस काळाच्या पुढे असायचं तर ते जे तुझ्यावर संस्कार झाले ते तुझ्या आयुष्यात तुला कसे उपयोगी पडले किंवा नीना कुलकर्णीला घडवण्यात कसे उपयोगी पडले अ खरोखर म्हणजे मला असं वाटतं दुबईचं थिएटर हे काळाच्या पुढचं होतच दॅर नो डाऊट अबाउट दॅट आणि इनफॅक्ट तो एक्सपेरिमेंटल थिएटर म्हणून त्याचं एक्सपेरिमेंटल आहे थिएटर असंच हे असायचं की आणि फार कमी माणसं यायची अगं बघायला कारण ते सगळं अपसर्ड नसायचंच त्याचं थिएटर आता उदाहरणार्थ संभोग्सी संन्यास्त हे त्यांनी लिहिलेलं नाटक होतं थोडस शेक्सपियरन कॉमेडी ऑफ एरर्सच्या बाजूने जाणारं ते नाटक होतं पण त्याचा विषय त्यांनी असा घेतला होता की म्हणजे स्त्री पुरुष संबंध म्हणा किंवा त्याच्यातून येणारे जोक्स म्हणा त्या पद्धतीने त्यांनी ते केले त्याला ऐतिहासिक के एक स्वरूप दिलं होतं <laughs> आणि खूप मोठी मोठी माणसं होती त्याच्यामध्ये नसीर आ, काम करायचा रत्ना काम करायची दिलीप होता मला दिलीप तिथेच भेटला इन्फॅक्ट अच्छा हो आणि त्याचं जे मराठी रूपांतर होतं ते दिलीपनी डायरेक्ट केलं होतं त्याच्यात मी नव्हते मी हिंदीच होते आणि दिलीप ते हिंदीमध्ये काम करायचं आणि तिथे पहिल्यांदा मला तो दिसला आणि मी त्याच्या प्रेमात पडले पण तर तसे हो दुबे निश्चित काळाच्या पुढे होता म्हणजे अनडाऊटेडली आणि अन्द, त्याच्यामुळे जो आणि मी दुबेकडे आधी होते बाईंकडे जायच्या आधी विजयाबाईंकडे जायच्या आधी तर माझी ती जोपासना बरोबर झाली एक थॉट प्रोसेस म्हण किंवा एक धाडस म्हण म्हणजे खरोखर अजिबात स्टेज फ्राईट नस असणं किंवा कॉन्शियस असणं आपण काय करतो याच्याबद्दल आपल्या स्वतःबद्दल हा कॉन्शियसनेस त्याच्या थिएटर मध्ये सगळं निघून गेला कारण तो काही करा जे आम्हाला आता संन्यास तक हे नाटक करताना मला नावाचा त्याचं जे नाव होतं त्याचा अर्थ पण माहिती नव्हता म्हणजे इतके अजाण होतं त्या काळात oh. आपण आणि पण करायचो बिंधाचा बिंदास बोलायचं सगळं बिंदास होतं आणि मजा होती Mm -hmm. मजा म्हणून ते करिअर नव्हतं ना तेव्हा त्याच्यात काही पैसे नाही मिळायचे उलट आम्हालाच करिअर घालावं लागायचं वाडापाला पैसे खरंच की हो मध्ये ती नाटकं व्हायची आणि एक्सपेरिमेंटल तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात हे होतं म्हणजे इट वॉज थिएटर ऍक्टिव्हिटी आणि चबलदास व्हायचं आणि शिवाजी मंदिरला प्रोफेशनल नाटकं पाहिजे तर तो ही जी तफाव जी आज नाही आहे फॉर्च्युनेटली ती त्या वेळेला खूप मोठी होती आणि मला आठवत चार रुपये का असं काहीतरी तिकीट असायचं आणि मग कोण एक दोन माणसं आली तर ग्रेटर नाहीतर मग कोणीच नाही आणि मग अमोल पालेकर त्याचा पण ग्रुप होता तेव्हा तिथे त्याच्याला खूप माणसं जायची बरं हा कारण दुबे काळाच्या पुढे होताच निश्चितच त्याच्या त्याची विचारसरणी पण ती आम्हाला मिळाली ग त्याच्यामुळे खरोखर म्हणजे प्रत्येकाने आपल्याला हवं ते घेतलं त्याच्याकडनं mm. आणि ती mm. आ, सगा, सगा ही वॉज अ व्हेरी गिव्हिंग टीचर की आणि सगळं सगळं म्हणजे बाकी काही नव्हत्याला ध्यासच होता mm. हाच ध्यास म्हणजे संत पंडित सत्यजित दुबे म्हटलं तर म्हणजे संतवाणी नव्हता तो पण तसा त्या पद्धतीने त्याला ते मॅडनेस होता तो थिएटरचा थिएटर थिएटर तो जगायचा ही वॉज रिअल थिएटर तर मजा यायची ग ते दिवस वेगळेच होते आणि ती ऍक्टिव्हिटी होती कोणी काय फारसं सिरियसली घेतलंच नाही कोण काय करतंय ते आणि त्यावेळेला आई बाबांना पण काय पडलेली नसायची ग कारण कुठेतरी जाते काहीतरी म्हणजे सगळी मजा होती इनसेन्स होता त्या संबंध याच्यामध्ये पण त्याच्यातून केवढं काय मिळालं मग अर्थात जेव्हा मी म्हटलं की येऊन मला हे करिअरच करायचंय म्हणजे मला बघायचं की मला जाऊ तेव्हा जरा घाबरली की अरे बापरे फारच सिरियसली घेते त्याचं मग बाई भेटल्या मग बाईंबरोबर मी प्रोफेशनल थिएटर करायला लागले हे याच्याबद्दल आणखीन खरंच जाणून घ्यायला आवडेल सुरू कुठे झालं आई वडिलांचं काय म्हणणं होतं भावंडांचं काय म्हणणं होतं Uh, भावंड म्हणजे मला एक छोटी बहीण आहे गीता ऍक्च्युअली ती त्यावेळेला माझं शेपूट असल्यामुळे ती पण यायची रिहर्सल मी म्हटलं तशी मजा होती त्याच्यात इनोसन्स होता आणि आई बाबांना ते सगळं म्हणजे दुबे भेटला होता त्यांना आणि तो खूप डिसेंट होता त्या mm. बाबतीत दुबेच असं फार हे असायचं की आई वडिलांना भेटायला पाहिजे मुलीला अकरा वाजता सोडायला पाहिजे घरी तर ही वॉज व्हेरी व्हेरी पर्टिक्युलर ऑन दिंग त्याच्यामुळे दे हॅड मेट दुबे ऑलरेडी आणि त्याच्यामुळे ते ओके पण तो काय थिएटर आहे तर गीता पण इनफॅक्ट गीताने कामही केलं त्याच्यामध्ये हो छोटस पण ती रमली नाही माझं कसं झालं मला ते मी रमले ग त्या थिएटरच्या ह्याच्यामध्ये गीता रमली नाही ती पण तिने काम मात्र केलं होतं संन्यास्त मध्ये आणि इनफॅक्ट तिचा आणि दिलीपचा एक माझ्याकडे फोटोही आहे दोघांचा हा आणि त्या दोघांचा एक सीन होता बरोबर पण ती थोडे दिवस आली होती तर बाकी असं काही सिरियसली त्यावेळेला कोणी काही घेतलं नाही सिरियसली घेतलं मला वाटतं विजाबाईंच्याकडे कामाला गेले ना कारण ते प्रोफेशनल थिएटर होत दौरे हे ते सगळ्यात सोन्या त्याच्यात आला पण आईबाबांचं काय म्हणणं होत ते बाबा एवढे काही हे नव्हते म्हणजे ते जरा परत पुरोगामी विचारांचे खूपच आता बाबा जे मानसिक मानसोपचार तज्ञ होते सायकॅट्रिस्ट त्या काळात नसायचेच ग तेव्हा कोणी वेडी माणसं खूप पण सायकॅट्रिस्ट कमी असं असायचं ते आणि ते म्हणायचे हा ओके काय ह्याच्यात काय करिअर हे कसल करिअर म्हणजे करियर होऊ शकते हे माहिती नव्हतं आणि दुसरं म्हणजे त्यांचा मित्र काशीनाथ घाणेकर तो एवढा मोठा स्टार असल्या अच्छा ओके ठीक आहे पण आई झाला कारण लग्न होईल की नाही आपल्याकडे ते अजूनही तसं त्याला आता नाही अर्थ पण स्टिग्मा होता Hmm. नाटकात काम करणारी मुलगी म्हणजे मग काय बाबा हिचं hmm. काय असं आईला त्याची काळजी वाटायची hmm. म्हणून मा ती जरा थोडीशी होती तर मी त्यांच्याकडे एक आफ्टर ग्रॅज्युएशन मी एक वर्ष मागून घेतलं होतं hmm. मी मला एक वर्ष ट्राय करू नाटकात तेव्हा नाटकच hmm. ते नाट पिक्चर पिक्चर खूप मोठी उडी होती hmm. आले होते पिक्चरचे खूप मला ऑफर झालं मला विशांतरामकडनं चानी त्यांनी चूज केलं होतं मला अनुराग शक्ती सामंत पण सगळं ते फार मोठी म्हटलं आईबाबन सहन नाही आणि मलाही नव्हतं मी खूप रमले होते थिएटरमध्ये तर मला एक वर्ष द्या एक वर्ष मला काही नाही मिळालं ना तर मग देन इट्स ओके देन गेट मला मी फ्रेंच ग्रॅज्युएट होते त्याच्यामुळे काहीतरी त्याला पुढे केलं असतं तर पण त्या एक वर्षात मला विजाबाईंचं हमीदाबाईची कोठी मिळालं वा त्याच्या आधी मी गुंतता मध्ये काम करायचे तुला माहितीये का म्हणजे दुबेचं थिएटर आणि गुंततार हृदय हे मी एकत्र जवळजवळ केलं म्हणजे आधी गुंतता हृदय मध्ये काम केलं च्या सुट्टी मध्ये म्हणून गेले काशीनाथ काका आले आणि म्हणले मी घेऊन जातो ग हिला माझ्या मुलीचं काम करा इतकं सोपं हो आणि तिथे छोटा रोल मी केला आणि तो मी फुल त्याच गुंतताचे प्रयोग करता करता मी ग्रॅज्युएशन केलं आणि जस्ट लिटिल बिट बिफोर ग्रॅज्युएशन मला दुबईच्या ग्रुपमध्ये मी गेले गेले असं ते सगळं एका एक होत पाठवाठे आणि मग अर्थात बाई त्या वर्षात थँक गॉड मग आले नसते नाटकात hmm. आणि बाईने हवेद बाईची कोठी माझी निवड केली मग hmm. तिथून मग महासागर मग सावित्री मग त्याच्यानंतर मग स्टॉप तोपर्यंत आईने पण विचारणं बंद hmm. केलं तोपर्यंत मग दिलीप आला माझ्या आयुष्यात मग तिचा तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की लग्न कसं होईल पण आहे त्यावेळा सिग्मा होता हुँ, हुँ, निश्चित ग जो आज आज उलट आपण उलट म्हणतो की आपल्या मुलींनी जावं त्याच्या फील्डमध्ये आणि म्हणजे असं लोक म्हणतात आणि त्यांना पाहिजे असतं कितीतरी तरी येतात हिला खरंच मग करायचं काम वगैरे मग त्यावेळेस तुला पण तू अनुभव येत असेल ग अँड वी डोंट नो व्हॉट टू आन्सर गड आपल्याला माहिती आपल्याला माहिती आपण आलो इथपर्यंत पण कसे आलो काय आलो त्यावेळेला विचार आता माझी पिढी विचार न करता त्याच्यात आली तुझी पिढी थोडासा विचार करत करत त्याच्यात आणि इथपर्यंत पोहोचली तर ती मेहनत ते इज ऑल्सो टू ना मला कळत मला असं वाटतं प्रत्येकाला खरोखर इच्छा असेल तर येतात येतातच आता माझी yeah. बहीण नाही आली बरोबर पण मी आली म्हणजे बर बर। बरोबर <laughs> बर। ताई um, या क्षेत्रात आलेली um, नीना जोशी घाबरलेली चाच पडत काम करत असणारी <laughs> आता एक म्हणजे एक एक आणि उत्तम अभिनेत्री म्हणून तुझी ओळख झाली so, आहे सो इथे पोचेपर्यंतचे पर्यंतचे तुझे जे म्हणजे तुझ्या भूमिकांचे टप्पे आहेत ते कोण कोणते गे तू आतापर्यंत आणि अगदी खरं सुलेख तुला पण तो अनुभव आला असेल की म्हणजे मला असं वाटत की अभिनेता म्हणजे कलाकार खूप वर्ष काम करतो अनेक वर्ष खूप काम करतो खूप म्हणजे मी माझं बॉडी वर्क खूप आहे मी काहीच सोडलेलं नाही म्हणजे ज्या क्षेत्रात ज्या जे काही माध्यम येईल त्याचं कोळून प्यायले जाऊन तिकडे पण काही काहीच अशा असे हे असतात जे आपण केलेले असतात आणि जे प्रेक्षकांना भावतात आणि तेव्हा ते, ते माइल्डस्टोन होतात कारण आपल्यासाठी पर्सनल माइल्डस्टोन पण एखादा असतो जो जेव्हा पाहिलेलाच नसतो हा माझा रोल इतका आवडायचा तसं असतं तर ते माइल्डस्टोन मला असं वाटतं टर्निंग पॉईंट म्हणजे मला असं वाटतं मी महासागर जेव्हा करायला लागला तेव्हा मला पहिल्यांदा अभिनेत्री म्हणून रेकॉग्नेशन मिळालं म्हणजे गुंततामध्ये गोड मुलगी होते मग गुंतता मध्ये आणि मग हमीदाबाई मध्ये घाबरलेली अशी मुली पण त्याच्यात सगळे महारथी महारथी विजाबाई स्वतः असायच्या hmm. त्याच्यानंतर भारती आचरेकर hmm. वॉज ऑलरेडी अ स्टार कारण धन्य ते गायते कळा वगैरे गायिकेचं काम म्हणून केलं सगळं आणि अशोक सराफ hmm. दिलीप कोल्हटकर असे सगळे मोठे मोठे नाना पाटेकर oh. तो पहिल्यापासूनच स्टार ना। mm. पहिलं नाटक असेल तरी स्टार असे हो <laughs> या सर्वांच्यात मी खूप लहान पडायचे वयाने आणि अजाण होते वेगळ्या mm. वेगळ्या म्हणजे माझ्या वेगळ्या फॅमिलीतून वेगळ्या बॅकग्राऊंड मधून आले आणि घाबरलेली भेदरलेली बाईंचा पदर धरलेली असं हळूहळू तिथे अभिनेत्री पण माझं काही फारसं नव्हतं टेकिंग इन पण जेव्हा बाईंनी मला महासागर साठी तुला महासागर चांगलं माहिती आहे आणि प्रेक्षकांना माहितीच आहे तर कारण त्याचे प्रयोग म्हणजे अगणित दीड हजार प्रयोग वगैरे झाले म्हणजे मीच आठशे केले हो हो त्याच्यानंतर मी सोडलं कारण मला माझ्याच आणि चंपूच्यात फरकच दिसत असं झालं म्हटलं नको आता म्हणजे आम्ही असे खांदे वाकून घरी जायला लागले म्हणलं नको आता आता खूप झालं तर तिथे काय झालं ते त्या मी बावीस वर्षांची चाळीस वर्षाच्या बाईचं काम करायचं म्हणजे चाळीत राहणारी काम करणारी थकलेली पिचलेली इरिटेबल त्याच्यात जे का पाळत जो होतो ना Uh, कलाकाराचा <laughs> तो शोध जो असतो <laughs> <laughs> <में, फर्स ताँग। laughs> <laughs> ते कॅरेक्टर अ कॅरेक्टर फॉर मी फर्स्ट टाइम आणि तिथे मी पहिल्यांदा अभिनेत्री म्हणून मला लोकांनी दाद द्यायला सुरुवात केली म्हणजे मला की महासागर सुरू झालं तेव्हा मी कोणीच नव्हते गे ते माझं काही ते नाव वगैरे यायचं नाही मग हळूहळू शिवाजी म्हणजे हे मी तुला सांगते इतकी पर्सनल गोष्ट आहे म्हणजे माइल्ड स्टोन आहे माझ्यासाठी मग हळूहळू जसे प्रयोग झाले तसे लोक बरं बाहेर मी इतकी वेगळी असायची ग जीन्स घातलेली शॉर्ट टॉप्स घातलेली छोटे केस घेऊन कोणीच ओळखायचं नाही की ही ती चंप कोणीच नाही गो तो जो फरक होता ना तो आ, कमालीचा होता आणि आय टू एन्जॉय दॅट मला ते आवडायचं ते जे माझं माझं विश्व मला बरं घरी पण काय कोणी फारशी काय मला दाद देत नव्हते या गोष्टीसाठी <laughs> असं नव्हतं की खूप उदो उदो होतो हो किंवा चर्चा होतात माझं माझं विश्व तर आई बाबा एकदा येऊन बघून गेले काय ठीक hmm. आहे असं इतकं इतकं hmm. ते आणि त्याच्यामुळे ना जास्त तुम्ही आ, काम करू शकता hmm. कौतुकाने का काय होतं आपण थोडेसे असे होत hmm. आणि म्हणजे फारच वर जात पक्षा काय म्हणजे बनचुके तर <laughs> बंचुके बन म्हण तेव्हा प्रश्नच येत नव्हता hmm. एक तर बाईंची शिस्त त्या घरीच कोणाला चांगलं म्हणायचं अजूनही नाही म्हणत आणि त्यांचं म्हणणं तेच होतं की नाहीच म्हणणार मी कारण चांगलं म्हटलं की ते सप्त बर केलं हा करा आपण म्हणजे ओके okay, ठीक आहे पुढचं आता बघू काय करता हे होतं त्याच्यामुळे तो एक म्हणजे त्यांचा बाळकडूच होता त्यांच्याकडनं आणि कमिंग बॅक टू महासागर मला आठवत की शिवाजी मंदिरला आधी नावच नसायचं हो बरं का मग म्हणजे आधी कसं महासागर विक्रम होता त्याच्यामध्ये भारती होती दाना पाटेकर होता आणि मग मीना जोशी होती आणि मंगेश कुलकर्णी होता आणि असे सगळे म्हणजे होते आणि हळूहळू माझं नाव ना शिवाजी मंदिरच्या त्या बोर्डावर हळूहळू पुढे 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 सरकत आणि मी स्वतः ते बघायचे म्हणजे अच्छा ओके ओके आता तिसरं आले ते नाव आता दुसरं आलं तेव्हा मला कळायला काहीतरी इथे आत्ता पहिल्यांदा अभिनेत्री म्हणून लोक मला उठवले आणि कुठेतरी ते इट वॉज माय सिक्रेट मला ते काय फार पण ते आलं आणि झालं तसं आणि सो दॅट माय फर्स्ट माइल्डस्टोन आय थिंक हां महासागर uh -huh. टर्निंग पॉईंट मला अभिनय कशाशी खातात uh -huh. हे कळायला लागलं मला वेड ला की अरे uh -huh. कॅरेक्टर कॅरेक्टर आणि uh आणि -huh. आपण आपण कशा आहोत बाहेर म्हणून काय करतो uh -huh. हे मला पहिल्यांदा कळलं ग सो फॉर मी दॅट वॉज डेफिनेटली माय फर्स्ट स्टोन त्याच्यानंतर मला वाटतं सेकंड स्टोन असेल सवत माझी लाडकी म्हणजे uh -huh. फिल्म फिल्ममध्ये नंतर काहीतरी गेले नाटकं अनेक केली त्याच्यात असं काही नाही की नाही केले चांगलीही झाली पण मला असं वाटतं सवत माझी लाडकी हा माझा फिल्म मधला माइल्डस्टोन आहे अजूनही मला आणि त्याचं मी कम्प्लीट श्रेय स्मिता तळवळकरला देते तुझ्या सासूला ह्याचं कारण असं की मला आठवतं ता मी कुठला तरी प्रयोग करतो शिवाजी मंदिरला आणि ही आली घाईनी आणि असं हा एंट्री आहे ना हे ठेवून जाते स्क्रिप्ट अजून ठेव गेली तेव्हा काय मोबाईल मोबाईल काही नव्हतं असं काय संवाद आपला घरी जाऊनच व्हायचा नंतर मी ते स्क्रिप्ट वाचलं आणि मग तिला फोन केला म्हणजे स्विता काय दिलं मला अगं गधडे काम करायचे म्हटलं का म्हणजे म्हटलं स्विता तू मला तू का नाही करत आहेस अगं मी मी म्हटलं तू का नाही म्हणाली अगं एक एकतर मी दिग्दर्शन करते दुसरं म्हणजे अगं हा सीमाचा रोल तुझा आहे तो स्मार्टनेस त्या दोन्ही पद्धतींमध्ये दिसत ती म्हणजे माझं कास्टिंग करेक्ट असतं तू माझ्याशी आर्ग्युमेंट करू नको तू मोक्याने कामाला उभी exactly. स्मिताला सविता माशी बरोबर बोलताना सविता प्रभोणी बरोबर बोलताना मी एक्झॅक्टली हेच म्हणाले की तिच्याकडे अखंड विश्व होतं ग म्हणजे ती म्हणेल ती पूर्व दिशा होती अख्खं प्रोडक्शन हाऊस होतं सवत माझी तिने डिरेक्ट सुद्धा केलं होतं बरं सगळ्या सगळे आणि कळत ते करू शकली असते ती करू शकली असते पण तिने नाही काय तिच्या तेच तर कास्टिंग मी म्हणायचे स्मिता तुझं कास्ट तुला कसं कळत आणि त्यावेळेला ते सोडणं एवढं मोठं म्हणजे त्याचं आमिष सोडणं रोलचं आमिष सोडणं आणि तिने म्हणजे की नाही सोपन पहिली आहे अभिनेत्री आहे जवळ अगदी क्लोज सेकंड म्हण मी प्रोड्युसर पाहिली आहे आणि मला दिसलं हा रोल तुझा आहे म्हणाली प्रश्न येतच तू नाही म्हणायच तर मी बघेन कोणाला पण मी मी नाही करणार वा त्याच्यामुळे तो रोल मी तो हे बघ तो रोल मला सोपा होता कारण मीच कुठेतरी होते ना त्याच्यामध्ये जी मॉडर्न पण आहे घरगुती पण आहे मुलाचा रोल केल्यानंतर दुसरं कोणी दिसतच हो, नाही हो, पण हो, 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 ते हो, 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 कारण त्याच्यात तिने ह्युमर टाकला ग ती नॉटीनेस होता ना संबंध त्या फिल्मचा तो कुठेतरी लोकांनाही इतकं बरं एकही गाणं नाही काय धाडस होत आणि पंचवीस आठवडे अलका थिएटरला चालवला तो सिनेमा बर का मला आठवतं अलका थिएटरला पंचवीस आठवडे त्या काळात सिनेमा चालवणं सोपी गोष्ट नव्हती पण स्मिता म्हणजे काही करू शकत म्हणे तू यश चोप्रा आहेस ग मराठी सिनेमांचा <laughs> <laughs> पण असावं माझी लाडकी माझा टर्निंग पॉईंट डेफिनेटली आहे कारण एक अभिनेत्री म्हणून पुन्हा एकदा वेगळ्या पहिली पण चंपू एक राहिली थिएटरमधली आणि मग ही आली त्याच्यानंतर मला असं वाटतं ध्यानीमणी ध्यानी ना तसं पाहायला गेलं तर ती चंपूट टाइप कॅरेक्टर होती एक बाई मध्यम वर्गीय मध्यम बहीण घरात घरगुती पण तिचा प्रॉब्लेम वेगळा होता ग आणि चंद्रकांत कुलकर्णी ती अप्रतिम डायरेक्टर म्हणजे परत भट्टी जमणं म्हणतो ना शिवाजी होता त्याच्यामध्ये महेशनी प्रोड्यूस केलं होतं आणि तो कामही करायचा म्हणजे ते समजते ती भट्टीच फार सुंदर जमली होती आणि काय रोल आहे काय म्हणजे काय मी काय म्हणू ग मला तो रोल मिळाल्यामुळे मला म्हणजे असं मला आठवत मी रिहर्सल जायचं ना सुलेखा मी घरून घरी मध्ये सांगायचं की ओके बाय आता पंधरा दिवस मी नाही इथून म्हणजे मी येणार मी जेवणार खाणार मुलांना बघणार हे करणार पण मी इथून मी नाही तुमची कारण ती शालन पाठक निराळच ते होत ग म्हणजे एक स्त्री जिला मूल होऊ शकत नाही जी एक काल्पनिक मुलगा वाढवते आणि त्याच्यात सुखी असते हे फार महत्वाचं आहे मला आठवतं एक ऑडियन्सने मला सांगितलं की जेव्हा शेवटी तिचा तो फुगा फुटतो सगळ्यांना फोडावाच लागतो रिअॅलिटीचं दर्शन व्हायला पाहिजे म्हणून तर ती बाई आता मी का असं केलं तो शालन पाठकच्या बाबतीत ती किती आनंदी होती तिला राहू द्यायचं ना तस तिने चौदा वर्ष एक काल्पनिक मुलगा वाढवला आणि ती रमली त्या विश्वात तर मला त्या तो रोल करताना त्याच्यात मी खूप आधार घेतला ग मला माहिती असलेल्या लोकांचं म्हणजे माझ्या एक जाऊबाई होत्या त्यांना एक म्हणजे विकलांग मुलगी होती तर त्यांच्या नजरेत एक अशी एक नजर वेगळी होती त्या बाईची कारण त्या इतकं करायच्या ना त्यांचं घेतलं माझ्या शेजारी एक बा, बाई राहायच्या त्यांचं थोडंसं पाय उडण्याचा हे घेतला मग थोडस पोट पुढे काढणं मी फिजिकॅलिटीज पण नसेल थोड्याशा ते होत गेलं अर्थातच फार मजा त्याचे पाचशे सहाशे प्रयोग झाले अप्रतिम आणि सुरुवातीला त्रास व्हायचा मला त्याचा डेफिनेटली पण नंतर नंतर मला त्या निमित्ताने खूप मित्र मिळाले मधन मला खूप लोक माझ्या ओळखीचे झाले mm. आणि ते तो एक माईल स्टोन मी म्हणेन करन... कारण मला तुला थोडस इंटरप्ट करावं वाटतं इथे मला माहिती आहे तू कुठल्या प्रकारचे ऍक्ट्रेसेस तू एखाद्या भूमिकेमध्ये म्हणजे इतकी पार घुसतेस की तुला त्याचा त्रास होतो का म्हणजे आणि कितपत त्रास होतो तुला uh, हो मला त्रास होतो आणि आता वयानुसार uh, मी जास्त uh, काळजी घेत काय होतं आपण यंग असलो ना किंवा आता तू तु, uh, तुझी मुलं आता मोठी तुला लवकर लग्न झालं तुझी मुलं मोठी झाली uh, पण आपण आपल्याला मल्टीटास्किंग करावंच लागतं आपल्याला इलाज नसतो आपल्याला नाटकातही काम करायचं आपल्याला हे सगळे रोल मी मल्टीटास्किंग करता करता केले बरोबर पण तेव्हा एक माझ्या बाबतीत फार मोठी गोष्ट म्हणजे दिलीप होता दिलीप माझ्या माझ्याकरता दिलीप असणं आणि मग दिलीप नसणं हे दोन वेगळे आयुष्य आहेत गं त्याच्यामध्ये नॉट म्हणजे आहेत बऱ्याच लोकांच्या बाबतीत झालेले पण अभिनेत्री म्हणून हा ही त्याची ते, मला प्रचंड लेवलची मदत व्हायची त्याच्यामुळे मला कॉन्सन्ट्रेट करता यायचं आणि तसंच तो त्याचं काही असलं तर माझ्या बाबतीत व्हायचं कारण mm -hmm. आम्ही तसं एकत्र जरी काम केलं तरी वेगवेगळंही बर काम केलेलं mm -hmm. आहे तर ते सपोर्ट सिस्टम घरची असणं फार महत्वाचं आहे कलाकाराला आणि मी नेहमी म्हणते म्हणजे जर कोणी मला विचारलं की आम्हाला व्हायचंय म्हणजे घरी सपोर्ट सिस्टम आहे का तर करा कारण सपोर्ट सिस्टम नसेल इट्स व्हेरी 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 टफ आणि ते मला नंतर वाटलं दिलीप गेल्यानंतर असं नाही माझी आई होती माझी बहीण होती काही पण पण तरी मुलं अशी मोठी होती मोठी म्हणजे टीनेज वयाची होती पण तरी सपोर्ट सिस्टम नसते hmm. त्या सगळ्यांनाच काहीतरी त्यांचे म्हणजे त्यांना काहीतरी आपल्याला ला करावं लागतं hmm. त्यांच्यासाठी hmm. पण मला असं वाटतं त्रास होतो मला मला आता कुठल्याही भूमिकेचा त्रास होतो कारण काय तो कायापालट आहे गुनिंग तुला माहिती आहे तुला वेगळं सांगायची गरज नाही आणि हे बघ दोन पद्धती आहेत म्हणजे आयदर तुम्ही वरवरचं करा आणि लोक तुम्हाला वावा करतील कारण हल्ली लोक सगळ्याच वावा करतात त्यांना पण आता सॅच्युरेशन झाले आहे hmm. hmm. किंवा स्वतःला मजा म्हणून त्याच्या आत घुसा hmm. आणि करा आणि आय एम शुअर एक दोन ऑडियन्स वाढेल तुमचा hmm. ते जे येत ना तर ते येणं फार महत्वाचं आणि ते नेहमीच येतं असं नाही म्हणजे जसं नाटक करताना प्रत्येक प्रयोग आपला ग्रेट नाही होत म्हणून तर तो प्रयोग प्रयोग का म्हणतात नाटकाला प्रयोगच असतो तो एक्सपेरिमेंटच असते ती काय कधी फसलं तर फसलं नाही तर नाही असंही होऊ शकतं ना म्हणजे आयत्यावेळी काही झालं तर त्याला म्हणतात फजिती हे पुलांचं अगदी फेमस वाक्य आहे असते की नाटकात एकच गोष्ट आयत्यावेळी होऊ शकते आणि ती म्हणजे फजिती तर मी घुसते आणि मला आवडतं घुसायला mm. आणि मग मी म्हणजे फक्त बाह्य स्वरूपच नाही पण आत घुसलं म्हणजे आता सध्या मी स्वराज्य जननी जिजामाता करते तर खरोखर मी आता पहिले गेले सहा महिने मी कोणाशी बोलले नाही मी आता पण फोन नाही मी माझ्या माझ्या विश्वास कारण एवढी मोठी बाई पेलायची आणि करायची आणि तिचा अवमान न होता आणि काय तर मला परवाच असं झालं की अशा काळींचा मला फोन आला आणि त्या बघतात ते आणि मला खूप आनंद कारण मी त्यांच्यावर काम केले गुंततार हृदयमध्ये मी चार वर्ष त्यांच्यावर घालवली इतकं तर नाटकाचे लागे बंदे तुला माहिती कसे असतात हो। ते आणि त्यांनी मला एक वाक्य सांगले मला असं वाटलं हो म्हणजे मला कुठेतरी जमलंय ते म्हणाल्या नीना मला ना तुझ्या जिजाऊ आवसाहेब आलेल्या दिसल्या दोन सीन मध्ये आतापर्यंत म्हटलं हो तर त्यांनी कुठल्या तरी सीन सांगितले बरोबर त्यामुळे मला दिसल्या त्या तिथे तेव्हा त्या आल्या होत्या एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराला सांगितलेल्या ही गोष्ट आहे कॉम्प्लिमेंट दिली म्हटलं गॉट इट राईट कुठेतरी ते येतं तर तितकं घुसावं लागतं आपल्याला असं नाही की तू ते करतेस तू जीव तोडून करतो हो, हो। हो। आणि सिरियल मध्ये कसं होतं का आपल्याला रोजच काम असतं काय आता मी अधुरी एक कहाणी आता मी टप्पा सांगेल तर परत तो की अधुरी एक कहाणी हा परत टर्निंग पॉइंट होतो का मी डेली सोप पहिल्यांदा करत होते आणि ते खल खल नाही का आणि ती अशी विचित्र दिसणारी खल नाही पण मला लगेच कळलं सुलेखा की हा जो कल्याणी पटवर्धनचा रोल आहे ना ह्याच्यात खूप खोली आहे लांबी आहे रुंदी आहे ह्याच्यात घुसनी ना तू आणि मग मी त्याच्यात घुसले आणि तो जामच पॉप्युलर झाला आणि तो ह्याला मार त्याला झोड त्याला उडव हेच होत पण ती किती हुशार बाई होती खूप बायका मला ना असं वाटतं की आपल्याला एज्युकेटेड रिटा नावाचं मी एक नाटक माझा टर्निंग पॉईंट होता तो पण आजही लोकांना आठवतो कारण तो इंग्लिश इंग्लिश बाई होती फिल्थी बोलणारी हे ड्रेसर आणि तिला युनिव्हर्सिटीत जाऊन उत्तम इंग्रजी आणि उत्तम म्हणजे उच्च शिक्षण घ्यायचं असतं इंग्रजी तर येतच होतं पण उच्च शिक्षण हे तिचं असं तर त्या नाटक त्याच्यावर होते खूप गाजलं होतं मी आणि सत्यदेव दुबे होते त्याच्या हे पण त्याच सुमारास झालं लाडकी ध्यानी मनी एज्युकेटिंग एक वर्ष म्हणजे नाईन्टीज अर्ली नाईन्टीज मधल्या सगळ्या तीन तीन चार माईल स्टोन जे झाले माझे ते असे फटाफटा त्याच काळात झाले आणि तर ह्या काही काही भूमिका लोकांना आठवतात म्हणजे त्या अजरामर झाल्या असं मी मानेन आणि अजूनही लोकांना आवडतात त्या नंतर अर्थात जे जास्त चालतं ते लोक जास्त बघतात त्या हिंदी चित्रपट एवढं काम केलंय पण जेव्हा लोक म्हणतात अरे हंगाम काय मी म्हणते हो का पण मी आणखीनच चांगलं काम केलं पण हो। ते नाही त्यांनी यू बघितलं म्हणजे आपण ते नाही कंट्रोल करू शकत म्हणजे आपण करत राहायचं आपल्याला आवडतं ते असं हु, एक मी धोरण ठेवलेलं आहे आणि काही ना काहीतरी इंटरेस्टिंग येतच आणि नाही आलं तर नाही करायचं कारण माझ्यात ना बोर्डम मला असं वाटतं इंटरेस्टिंग नाही आलं तर तू जे येईल ते इंटरेस्टिंग करतेस <laughs> नहीं कराँग। नहीं कराँग। तू, ते नाही त्याचं पण त्या भूमिकेत काहीतरी असावं लागतं त्याच्यासाठी बेसिक उगीच आपलं हा ह्याची आई करायची बर का अरे हो पण ती आई कोण आहे तिचं काय आहे काहीतरी ती बाई आहे ना तर ते सांग जेव्हा ते ते सांगू शकत नाही तेव्हा मी म्हणते सॉरी पण मला हा रोल नाही करायचा आणि घेऊ आपल्याला ते करावं लागतो कारण नाही ते, ते केलं की काय म्हणजे सापशिडी आहे ते आपलं हे आयुष्य ही, ही सापशिडीवर का लोक हो म्हणजे तुम्ही शिडीनी वर जाता आणि असं आणि साप भेटला की खूप खाली तर तो, तो साप आपल्याला भेटायला नको कारण तो भेटला कारण ते आपल्या चॉईस निवडीच स्वातंत्र्य आहे ना ते मी आणि म्हणून मला असं वाटतं मला खूप आहेत खूप चांगले चांगले रोल्स मला खरंच माझी प्लेट खूप छान भरलेली आहे hmm. hmm. पण मला सांग की पूर्वी तुझ निकष वेगळे असतील एखादी hmm. भूमिका घेण्यासाठीचे hmm. आणि आत्ता वेगळे असतील hmm. ती नीना आणि आत्ताची नीना रोल घेताना काय विचार करते नाही निकष मुलत नाही बदललेला म्हणजे त्या रोलची खूप आहे पण खोली लांबी लांबी एवढी नाही रुंदी खोली पाहिजे त्या रोल मध्ये काहीतरी वजन पाहिजे मग तो एक एकच सीन असू देत पण ते वजन पाहिजे तर मग मला कळ आणि ते इन्स्टिंग्टिव्हली आता आपल्याला कळतं एखादं स्क्रिप्ट वाचणं किंवा एखादं नरेशन केलं की आहे का नाही मला ह्याच्यात नाही खरंच दिसत नाही पण आहे जर त्यांनी आणखीन पुढे सांगितलं तर पण पहिल्या फटक्यात आपल्याला कलाकार म्हणून कळला आणि एवढ्या वर्षाचा अनुभव असताना पण मी दोन तीन भाषांमध्ये कामं केले त्याच्यामुळे पटकन कळलं की आपल्याला काय करायचंय काय नाही काय इंटरेस्टिंग आहे का जी ही बाई जी आहे समोर आपल्या ती इंटरेस्टिंग असेल तर करायचं तर तो निकष बेसिकली तोच राहिलाय आता अर्थात तू म्हणतेस तसं माध्यमही जास्त आली आहेत आणि तर सिनेमात निकष आता हिंदी सिनेमात उदाहरणार्थ माझा निकष वेगळा असायचा तिथे मला माहिती की मला काही ग्रेट रोल मिळणार नाही ग मी साईड ऍक्ट्रेस म्हणूनच गेले कॅरेक्टर ऍक्ट्रेस काय म्हणजे कॅरेक्टर म्हणूनच गेले मी दाग द माझी पहिली फिल्म त्याच्यात मी संजय आईचं काम केलं काय आता त्याच्यात काय रोल काय मोठा नव्हता फार काय ग्रेट नव्हतं पण मी पाऊल टाकत होते नवीन क्षेत्रामध्ये मराठी सिनेमा वेगळा आणि हिंदी सिनेमा वेगळा दोन वेगळेच सिनेमे आहेत ते त्याच्यामुळे मराठी केलेलं होतं मराठी म्हणजे आपलं माहेर असतं ग कुठेतरी लोकांना माहिती असतं आपण काय केलंय त्या ह्यानी आपण जातो आपण नाट आपलं काय बॉडी वर्क काय माहिती हिंदी मध्ये त्यांना काय देणं होतं मग मी गेले अनोळखी म्हणून तर ते हळूहळू पावलं टाकत पण तिथे सरप्राइजिंगली ना कधी कधी ना आपण रिसीव पण करायचं असतं आपल्याला काय मिळतं ते सतत आपणच नाही कंट्रोल करायचं की ओके आपल्याला हा रोल नसेल तो मी नाहीच करणार पण सपोज तो जो चांगला दिग्दर्शक असेल त्याचं काम त्याची त्याचं बॉडी वर्क आपल्याला आवडलेलं असेल आणि तो आपल्याला म्हणतो की हा रोल तुम्ही करा हुँ. मग आय डू स्टेप इन टू हेच फाइंड आउट की अरे हा म्हणजे आता मणिरत्नमच्या गुरुमध्ये जे आम्हाला काम मिळालं हा एवढा ग्रेट रोल नव्हता पण डेफिनेटली टू वर्क विथ मणिरत्नम अनुभव वेगळा होता तर त्याच्यात मी करत गेले मी कुठेतरी कॅरेक्टर रोल्स मला छान मिळत गेले आणि तसंच म्हणजे राईट अप टू शॉर्ट फिल्म मला वाटतात ते तसंच झालेलं आहे की आता देवी नावची आमची शॉर्ट फिल्म खूपच गाजली आणि त्याच्यामध्ये नऊ बायका म्हणजे काजल त्याच्यानंतर श्रुती हासन युट्यूबवर आहे ती फिल्म ती mm. बघ त्यांनी खूप आणि खूप 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 गाजली ती फिल्म आणि त्याचा संबंध विषय खूप प्रक्षोभक आहे मराठी बाईचं मी काम केलंय आता मला ते सगळे म्हणाले कि आम्ही थक्क झाल तू काय केलं रोल <laughs> तो झाला रोल तिकडे तसा कारण का द पीपल वर्किंग विथ मी खूप तर त्याच्यामुळे वी टू ऑन की mm. रोल फारसा नसेल पण मे बी तिकडे जाऊन काहीतरी इंटरेस्टिंग घडेल तर ते माझे निकष हल्ली डेफिनेटली झाले गो फॉर द प्रोजेक्ट म्हणजे प्रोजेक्ट मध्ये काहीतरी आहे इंटरेस्टिंग चला मग करायला पाहिजे mm. असं असं काहीतरी उगीच mm. नाही आता मी घेत mm. कारण आता तो बोर्ड मी दिसतो माझाही पेशन्स राहत नाही mm. मग आपण चिडचिड आणि फिडफिड करत काय काम करायचं mm. आता ती फॉर्च्युनेटली माझ्या आयुष्यातली ती स्टेज गेलेली आहे की मला mm. ते करावं लागतं कारण हे सगळ्यांच्या आयुष्यात आले तुलाही चुकलं नाही मलाही चुकलेलं नाही की फायनान्शियल साठी म्हणा किंवा घर एक आपली एक बेसिक आपण जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ते थे ठेवण्यासाठी अगदी काय लगेच आपली हे नाही पण तेवढं तरी आपण काम करावं मग त्याच्या आपण थोडेफार नाही म्हटलं तरी सवलती स्वतःला आणि काही काही वेळा आपण अशा काही गोष्टी घेतो जे काही नसतं करायला त्याच्यात hmm. तो बोर्ड hmm. ते बघावं लागतं आपल्याला सतर्क राहावं लागतं ह्या बाबतीत मला असं वाटतं कलाकारांनी राहावं आणि राहायलाच पाहिजे बेफिकरीने आपण जातो ना किंवा फक्त इमोशनल अरे मी येते बर का काम करायला तुझ्याकडे करा असं म्हणून मग तिकडे जाऊन फालतू काम करायचं hmm. काही पॉईंट नसतं hmm. नाही का सो प्रोजेक्ट घेताना व्हेरी व्हेरी क्लिअर मी का घेतले ते प्रोजेक्ट आता फोटो प्रेमनाची माझी फिल्म आता खूप गाजते सध्या आणि बघ ना आता दॅट्स अन आता आहे वाई वाई तीन दोन तीन वर्षापूर्वी आम्ही केली ती आणि नवीन मुलं होती का ती ते नवीन ती माझ्या कधी कधी नवीन मुलं खूप त्यांनी जो सब्जेक्ट मला सांगितलं सुलेखा म्हटलं हा मी का बरं त्यांचं मला काहीच माहिती कसं काम करतात काय करतात मी म्हटलं हा सब्जेक्टला मी आणि मेन लीड होते ती मध्यमवर्गीय बाई मिडल क्लास मिडल एज बाई आणि तिला असा आपला फोटो काढायचा म्हणजे इतका इंटरेस्टिंग प्रिमाइस होता तो तर म्हणून मी ती केली फिल्म आणि ती बघ ना आता कुठल्या कुठे गेली hmm. इट्स वन ऑफ द टॉप फिल्म ऑन अमेझॉन wow. त्याच्यामुळे असं कधी कधी मला असं वाटतं जेवढा तुम्ही एक्सपिरियन्स घ्याल ना तेवढा तुम्हाला जास्त कळायला लागतं काय घ्यायचं आणि काय नाही कधी hmm. कधी फसतंय का आता hmm. तुलाही माहितीये तू पण काय कमी हे केलेलं फसतं पण त्यावेळेला असतं पुट इट डाऊन टू एक्सपिरियन्स नाही ते जमलं नाही आपल्याला हे तू एवढे टप्पे सांगितलेस त्यात आईचा उल्लेख नाही केलास होय तो तरायला आईसाठी आई तुला नॅशनल अवॉर्ड होतं नाही मिळालं नाही आ... मला नॉट ओन्ली दॅट तुला बरं आता ही गोष्ट नॉमिनेशन होत नाही मला आईसाठी स्टेट अवॉर्ड दिलीपला मिळालं मला नाही मिळालं इन फॅक्ट आई मला एक नाही पण सॉरी नाही ही मला नाही 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 दिलीप काकाला मिळालं होतं हो हो माझ्या डोक्यामध्ये तुला मिळालं नाही कारण मला आईला फॅमिली फेअर होतं ना फिल्म पण आई हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्याच खूप आपल्याला खूप जण म्हणजे आपण एकत्र सगळे मेधा म्हण तू असं सगळे मी तुला भेटली ते आई के हो पहिल्यांदा भेटली मेधाही मला पहिल्यांदा मेधा मला चवत माझी लाटके मी भेटली तेव्हापासून तेव्हापासून मेधा इज वन ऑफ आय व्हेरी व्हेरी आणि काय मजा सुनील दिलीप, दिलीप हो ते सुनील बर्वेच सगळेच मस्त दिलीप दिलीपुजळ आणि मला आठवत नाही ना तुला बघा अवॉर्ड आहे शिवरा अवॉर्ड आहे आणि मी म्हणायचे की नाहीये तिथे तो माणूस जो करतोय ना काम त्याला येते अवॉर्ड आणि दोघांनी दिलीप नाहीप तो काय काम करत होता तिकडे पण ते आई टायटल रोल असल्यामुळे तुला तिथे काम करताना बघून मला खरंच वाटलं होतं आणि बघ ना आता पण मला वाटतं की तुला मिळालं होतं हुकलं ते आणि मला आठवतं स्टेट अवॉर्ड ला दोघांनी नॉमिनेशन होत आणि मी प्रार्थना करत होते की त्याला मिळावं mm -hmm. कारण जर मला मिळायच मला खूप वाईट वाटलं असतं नाही ग ही डिझर्व इट कुठेतरी मला असं वाटलं की त्याला uh, आण आण ते आणि तसं झालं आणि मला आठवतं ते सगळे कॅमेरे माझ्यावर आले त्याच्याकडे कॅमेराच नाही गेला तो खुश होता ते हेमा मालनीकडं घेत होता मस्त अवॉर्ड माझ्याकडे एक फोटो आणि सगळे की हिचं काय झालं आणि ते त्यावेळेला ते दॅट वॉज द आणि पण मला फार बरं वाटलं की त्याला मिळालं मला वाईट मला नंतर काही वर्षांनी ना नवल भेटली होती आणि ती मला म्हणाली की मी तुझी एक फिल्म आली होती नॅशनल अवॉर्डला आणि यु नो वॉट आय हॅड वोटेड फॉर यू ॲज आई म्हणजे ते हुकलं थोडक्यात हुकलं असं होतं पण ठीक आहे इट्स ओके आणि पण आईला म्हणजे सगळ्यांना वाटतं की मला अवॉर्ड मिळेल पण मला एकही अवॉर्ड आईला मिळालेला नाही आई या चित्रपटासाठी मला मला एकही अवॉर्ड मिळालेला नाही पण मला खूप भरभरून बाकीच्या <laughs> <चाँ बने> <laughs> गोष्टी मिळाल्या त्याच्यामुळे मेन कॅटेगरीमध्ये त्या वयाच्या बाईक बाईचा मेन रोल मिळाला <laughs> त्याच्यात इतके सगळे माल माल सुलेखा तिकडे मुलं <laughs> इतक्या मैत्रिणी इतके मित्र खूप मस्त काय मजा यायची इनफॅक्ट मी आता उमरगावला होते गेल्या महिन्यात आणि मी मेधाला फोन केला हो, 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 आ, मारे मारे होता म्हटलं अगं मी उमरगाव मध्ये उमरगावला आपलं शूटिंग झालं होतं आईचं आपण बरेच महिने आणि आता उमरगाव परत होते माझं लग्न जमलं ते सुद्धा हो मग मला माहिती आहे ते सगळं सगळं बाई तुझं लग्न आहे त्याच्यात खूप खूप गोष्टी झाल्या त्याच्यात त्याच्यामुळे आई हे फार दिलके करीब असं मी म्हणेन तुला शेवरीसाठी म्हणजे ऍज अ प्रोड्युसर होत ना नॅशनल हो हो, हो शेवरीसाठी मला नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं ऍज अ प्रोड्युसर काय सांगू तुला नॉट ओनली नॅशनल uh, अवॉर्ड त्यावेळेला पिफ म्हणजे पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल तिथे पण बेस्ट फिल्मसाठी इंटरनॅशनल ज्युरीन दिलं होतं त्याच्या वेळेला मला खूप बरं वाटलं खूप 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 पण शेवरी माझी खूप जवळची फिल्म आहे आणि हो मला माझा मला स्वतःला विचारशील की नीना ते तुला तुझा कुठला परफॉर्मन्स खरोखर आवडलाय तर मी म्हणेन शेवरी माझ्यासाठी शेवरीतलं माझं काम mm. हे मला स्वतःला खूप आवडलेलं काम आहे mm. कारण ते लोक ही होतं अंडरस्टेटेड होतं त्याच्यात कुठलाही अहिरभाव नव्हता आणि स्क्रीनवर नुसतं असणं नसू लेखा खूप अवघड गोष्ट आहे <laughs> काही न करता <laughs> नुसतं ती नुसती बाई <laughs> हा मला मला स्वतःला विचारशे मला शेवारी मधलं अर्थात परत त्याला मला काय अभिनेत्री म्हणून कुठलं अवॉर्ड नाही मिळालं पण फार भरभरून त्याच्यावर भर प्रेम केलं लोकांनी आणि आज तागायत शेवारी लागलं की लोक बघतात आणि त्याला छान हे प्रतिसाद मिळतो आणि मी त्याचं पुरेपूर सगळं म्हणजे हे म्हणजे दूरदर्शनला पण फायनली मी ती फिल्म दिली आकाईफ केलेली आहे ती फिल्म हो तर नॅशनल अवॉर्ड जेव्हा मिळाला तरी सांगते सांगत्या शेवरीला जेव्हा नॅशनल अवॉर्ड मिळाला म्हणजे तर मी तेव्हा गाडी चालवत होती आणि कुठेतरी जातं कुत्र्याला घेऊन मला वाटतं बेटकडे तऱ्हेचं काहीतरी अत्यंत मंडेन आपण करतो ना काम ते गाडी चालवते कुत्र मागे भुमत वगैरे क्लिओ होती मला वाटतं आणि मला फोन आला त्या फो त्या काळात चालायचं आहे सगळं फोन हा हॅलो हॅलो हां जी मॅ नॅशनल अवॉर्ड काय त्यांचं आहे ते फेडरेशनचे बोल राहू आपको सुन के खुशी होगी कि आपकी फिल्म जो है वो तो मेरे <laughs> 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 लिए मम्मी एक गाड़ी पार्क केली लिए क्या बोल रहे हो आप नहीं यू हैव वन द नेशनल अवार्ड फॉर योर फिल्म सावली विच इज हाँ सावली आता काय होता त्या वर्षी सावल्या नावाची एक फिल्म होती बर मला वाटतं रीमाने काम केलं होतं तर मी म्हटलं पण मी काहीच नाही केलं साधारण ऍज अ प्रोड्युसर म्हटलं नाही 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 पण ती फिल्म माझी मी असं शानच केलं की नाही माझी अहो त्याच्यानंतर मग मी घरी आले काय ना मग विसरून गेले मग म्हटलं चूक झाली त्यांची आता सावली कशी होती त्यानं कळे ना आणि सावल्यांची फिल्म होती ती आणि मला माहिती होत ते आणि मला अभिनेत्री म्हणून नव्हतं म्हणजे प्रोड्युसर म्हणून मला कशाला मिळेल असं मला एक आणि मग ना त्याच दुपारी मला ह्याला जायचं चेन्नईला वेडिंग अल्बम नाटक करत इंग्लिश लिलेट दुबे बरोबर आणि अक्षरशः तुला सांगते सुलेखा आपण एम्बार्क होत मध्ये मी जाते प्लेन मध्ये पुन्हा फोन वाजला फोन घेतला आणि ऑफिशियली एक बाई बोलली आणि सॉरी मॅम शेवरी इज युअर फिल्म अपस्टेज फिल्म कंपनी इज युअर कंपनी आणि त्याचं तुम्हाला नॅशनल अवॉर्ड मिळाला फॉर द बेस्ट फिल्म मराठी म्हणजे तुकार संत तुकाराम पारितोषिक आणि रजत कमल आणि मी ती बातमी अशी घेतली आणि मी आत घुसली त्या प्लेन मध्ये आणि मी जाऊन तिकडे नाटक विटक आता त्या लोकांना काहीच पडलेलं नाही माझं काय शेवरी म्हणजे अत्यानंद झाला आता मला खरंच खूप असं बरं वाटलं कारण ते एकमेव माझी प्रोडक्शन आहे मी मला आठवत स्मिता इतकी अपसेट होती मी प्रोडक्ट प्रोड्यूस नाही नीना तुला नाही जमणार म्हटलं मला एक करायचंय मला दिलीप साठी ही वॉज व्हेरी इंटरेस्टिंग प्रोडक्शन आणि ही फिल्म मला दिलीपला डेडिकेट करायची एका एकट्या बाईची मला आय जस्ट फेल्ट कि दिस वॉज द फिल्म म्हटलं मी आताच करू शकते स्मिता स्मिताने खूप आर्ग्युमेंट केलं माझ्या हो का मला वाटलं त्यांनी खूप सपोर्ट केलं नाही नंतर सपोर्ट केलं मग तुम्हाला घेऊन ती दगडू शेट हलवायच्या गणपतीला सकाळी नेलं पहाटे उठून चार वाजता तिचं असायचं ना नाही नाही आता मला बरं वाटलं मग पण सुरुवात केला मग जेव्हा मी तिला सांग मी तिला सांगेन दोन लोकांना तिला आणि भारती दोघांना मी फोन करून सांगेन की मला मित्रांनी तिला नको पडू शकायचे म्हणजे मी पडत नाही का याच्यात मला आता जमेल का मी, आता मी आहे मला आता मी म्हणजे कमावते हे करते प्लीज मला आता करायचं आहे तर आणि त्याच्यामुळे ते नॅशनल अवॉर्ड मिळाल्यामुळे फार आनंद फार आनंद झाला आता खरच आणि वेल डिझर्वड आय थिंक कारण ती फिल्म इतकी अंडरस्टेटेड आहे ना गजेंद्र अहिरी आहे सगळंच त्याचा आहे पण त्याचा जो सब्जेक्ट गजेंद्रने दिला आणि त्या पद्धतीने त्यांनी ट्रीट केलं मला असं वाटतं ते खूप सेन्सिटिव्हली केलेली फिल्म आहे चकाचक नाही आहे पण सेन्सिटिव्ह फिल्म आणि ती नेमकी टिपली हाँ. आणि त्याच वर्षी खूप वुमेन ओरिएंटेड फिल्म्स होत्या चित्राची पण वाटत चित्रा पालेकरची पण फिल्म होती, होती आणि सावल्या होती आणि बऱ्याच होत्या आणि त्याच्यात जर शिवजी मिळाल तर मजा असते ग नॅशनल अवॉर्ड मिळाले की मजा काय खूप मोठा गोष्ट आहे ग मी गेले होते त्याला सोहा पण आली होती कारण सोहानी पण बरच त्याच्यात तिचे योगदान आहे कॉस्ट्युम्स तिने केले होते त्याच्यानंतर हे सबटायटलिंग त्यांनी केलं होतं मला ना आ, हे जाणून घ्यायला खरंच खूप आवडेल नीना जोशी ते नीना कुळकर्णी बरोबर ना कुळकर्णी ळ ळ कुळकर्णी हा जो प्रवास आहे तो कसा होता थोडक्यात तर म्हणजे दिलीप कसा भेटला काय असं हो, का अ हो, हो, हो. दिलीपी म्हंटल तसं दुबईच्या ग्रुप भेटला आणि एकलकोंडा असायचा तिकडे खुर्चीत सिगरेट ओढत बसलेला असायचं आणि मी अशीच त्याच्या प्रेमात पडले त्याच्या आधी मी त्यांनी दिग्दर्शित केलं एक नाटक पाहिलं होतं आणि म्हणून कुणी तेव्हा तो नव्हता त्या नाटकात पण ते नाटक होते मी इतकी इम्प्रेस झालं होती सुलेखा की मी असं माझे माझ्या बरोबर जे लोक त्यांना म्हटलं की हे नाटक ज्यांनी डायरेक्ट केलं त्या माणसाने मी प्रेमात पडले तर तो दिलीप कुलकर्णी होता पण तो कसा दिसायचा काय मला काहीच माहित नाही बरं का त्याच्यात कट्टुएला तो होता पण तो काय माहिती बोलायचा नाही कोणाशीच बोलायचा नाही तो बेसिकली मितभाषीच होता आणि नंतर ना तुम्हाला जो भेटला तो, तो खूपच तुम्हाला म्हणजे आऊटस्फोर्स म्हणजे असं जरा स्पॉन्टेनियसली बोलणं वगैरे किंवा असा थोडासा एक्स्ट्रोवर्ट दिलीप भेटला नव्हता असतो एक होता पण पण मी म्हणते तेवढा इंट्रोवर्ट पण जेवढं बोलायचं नाही वॉज व्हेरी विटी एक्झॅक्टली सेन्स ऑफ शिवर फँटॅस्टिक होतात म्हणजे तीन वाक्य बोलत तर त्याच्यात सिक्सर मारून जातं कंप्लीट कंप्लीट आणि तर त्याच्यात ते मला तो आवडायला लागला आणि मला वाटतं मी माझ्या बहिणीला ते ती इतकी घाबरली कारण तिला कुठेतरी माहित होत की घर घरात थोडा विरोध होणार गण तो खूप आमच्यात त्याच्यात म्हणजे फॅमिलीजमध्ये आणि आमच्या सगळ्या अपब्रिंगिंगमध्ये आणि राहणीसहणीमध्ये सगळ्यात खूप परकड तो खूप लवकर त्याची आई गेली मग तो देवळा लिहून इथे आला मग तो बँकेत काम करायचा भावल्या वेळात तो नाटकात एक्सपेरिमेंटलचा खूप मोठा भोगता त्याचं वाचन खूप होतं हो तर त्याची मतं होती आणि वॉज अ व्हेरी आउटस्पोकन इन दॅट स्पेस म्हणजे मतं असणारा मतं मांडणारा इंटलेक्च्युअल काइंड हे असायचं त्याची मतं तो इंटलेक्च्युअल समजायचं नाही पण मला माहिती होतं की त्याची तशी मतं होती नंतर ती बदलत गेली अर्थातच पण तो कमी बोलायचा आणि दुबेचा तो राईट हँड मॅन होता म्हणजे दुबेनी नाटक एक हिंदी केलं की मराठीत तो दिलीप करायचा तर एनिवे तर त्याच्यानंतर त्याच काळात दिलीप कुठलं आमचं आपलं बो आहे असं एक नाटक करायचं बरं का तर त्याच्यात हे कुलकर्णी म्हण सांगते तुला त्याच्यात आता मी ऑलरेडी प्रेमात होतेस त्याच्यामुळे त्याचं नाटक बघायला जाणं हे ओघाने आलं त्याला माहिती नव्हतं मी प्रेमात होते आणि ते इतकं अननॅचरल होतं आमचं की ही अशी जीन्स क्लॅड आणि कॉन्व्हेंट इंग्लिश बोलणारी आणि तो मराठी मुलगा असा आणि बँकेत नोकरी करणारा संध्याकाळी येऊन नाटक असं खूप आमच्या तफावत होती तशी म्हणजे आमच्या सोशल ग्रुप्समध्ये तर मी त्याचं नाटक बघायला गेले तर ते त्या नाटकात ना तो प्रेक्षकांशी बोलायचा आणि तो दिलीप कुलकर्णी होता त्याच्यात स्वतः स्वतःच होता आणि अमोल पालेकर पालेकर कॅरेक्टर होते हा तर तो तर तो यायचा आणि तो प्रेक्षकांशी बोलायचा आणि तो प्रेक्षकांना सांगितलं नमस्कार मी दिलीप कुलकर्णी हळ बर का कुळकर्णी हे त्या काळात माझ्या लक्षात राहिलं त्याच्यानंतर अर्थात आमचं लग्न झालं आणि मग सगळं छान व्यवस्थित हे झालं पण तो सतत कुलकर्णी मी अलाव केलं कुलकर्णी कुठेतरी ते इंग्लिश मध्ये पण कुलकर्णी होत त्यांच्याकडे नाहीये पण गेले काही वर्ष म्हणजे मला वाटतं एक दहा वर्षांपासून मला असं वाटायला लागलं की मराठीत जेव्हा मी जास्त काम करायला लागले म्हटलं कुठेतरी हे थांबायला पाहिजे इन्सिस्ट व्हायला पाहिजे त्यांनी सोडून दिलं होतं पण म्हटलं नाही माझ्यासाठी आता मी ते नाही हे करणार इट हॅज टू हॅपन आणि मग कधी सांगायला लागलो प्रेस नोट पण काढली होती आणि निलिमा कुलकर्णी मला खूप मदत केली त्याच्या वेळेला की मी सांगेन सगळ्यांना अजूनही ते होते ती चूक होते आणि ती चूक होऊ नये कारण आपण इतकं हल्ली मराठी आणि भाषेचं आपल्याला इतकं महत्व आपलं वाढलेलं आहे आपल्या भाषेचं प्रत्येक जण उत्तम भाषा बोलावी याच्याकडे त्यांचा कल असतो तर मग अशा गोष्टी का आपण हे करतो म्हणजे लक्ष देत नाही अशा गोष्टींकडे तर म्हणून आणि कुलकर्णी काम का सिकेपी अच्छा आणि कुलकर्णी म्हणजे देशस्थ किंवा त्या मला वाटतं कराडे ब्राह्मण असं काहीतरी आहे तर त्याच्यामुळे नीना कुलकर्णी आहे सगळीकडे मराठी लिहिण्याचं कुळकर्णी लिहा तर हे मी वेगळं सगळ्यांना सांगते म्हणजे फिल्म केली की त्यांना मी लिहून पाठवते व्हॉट्सअपवर लिहून हे माझं नाव माझ्या नावाची जोडणी अशी असते बंद बंद ट्विट करते मग ते कोणी बघत नाही परवाच लोकमत मध्ये काहीतरी माझा इंटरव्ह्यू आला तर मी परत ट्विट केलं की माझं नाव तुम्ही असं का लिहिता नीना कुलकर्णी म्हणून ते कुळकर्णी आहे तर हे दिलीप जेव्हा नाहीतर एखादंच लक्षात पण आलं नसतं hmm. लग्न झाल्यानंतर सुद्धा hmm. पण तो त्या नाटकात ते तो बोलायचा आणि ते नाटक मी अनेक वेळा जाऊन बघितलेलं होतं कारण खूप प्रेमात होते मी आणि तो नाटकाने शेवटीच चॉकलेट टाकायचा प्रेक्षकांच्या माझ्याकडे टाकायला कारण ही बाई फार फार वेळा येऊन बघायला लागले नाटक तर ते तेव्हा झालेला किस्सा येतो त्या नंतर माझ्या डोक्यात खूप राहिला तू लहानपणापासून काम करतेस आणि तू क्वांटिटी सुद्धा बघितलीस क्वालिटी तर ऑफकोर्स आहेच पण क्वांटिटी बघितलीस तरी सुद्धा तू भरपूर काम केलेस आपल्या क्षेत्रात स्त्रियांबरोबर म्हटलं तर तू तीन पिढ्यांबरोबर तरी काम केलं हो, 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 स्त्रियांकडे बघण्याचा तेव्हाचा दृष्टिकोन वेगळा होता आणि आता अफकोर्स बदललाय सो कितपत बदल झालाय तुझ्या मते काहीतरी प्रक्षोभक बोलिंग पंचायत मला असं म्हणजे मला असं एक मूलत वाटतं की म्हणजे मी आता काम केलं म्हटलं बिजाबाई माझ्यापेक्षा वयानं मोठ्या कलाकारांबरोबर आणि चांगलं भरपूर काम केलं म्हणजे हो, हो, चार चार पाच पाच वर्ष घालवली आहेत दौऱ्यात आपण सहवास लागतो त्याच्यामुळे त्या सहवासामुळे फार आपल्याला जास्त मिळतं नुसतंच काम करून घरी जाणं त्याच्यात आपल्याला फारसं मिळत नाही मग एक मधली पिढी म्हणजे मी म्हणेन की भारती वगैरे ज्या माझ्यापेक्षा थोड्याशा पाच सहा वर्षांनी मोठ्या आहेत अशा चार काम केले आणि माझ्या बरोबर म्हणजे रीमा भारती वंदना हे सगळं माझ्या मी माझी पिढी आणि माझ्यापेक्षा लहान पिढी म्हणजे तुझ्यापासून सुरुवात करून ते आता अगदी आ, अगदी म्हणजे अठ्ठावीस पंचवीसशीच्या चोवीशीच्या अशा मुलींवर काम हो म्हणजे तीन पिढ्या तर झाल्याच की ग बापरे <laughs> बदल असा झालेला आहे की स्ट्रगल वाढलाय ग आजच्या लोकांचा असे काय माहिती आमची पिढी मला असं वाटतं आमची मधली तर मी म्हणजे मी बोलते म्हणून माझी मधली पिढी बरोबर बरो, माझ्या आधीची आणि माझ्या नंतरची अशी मी बघते हु, तर आम्हाला आमच्या आधीची पिढी होती म्हणून आणि ती सगळी टीचर त्यांनी आम्हाला सगळ्यांना शिकवलं घडवलं आणि अनाहूतपणे घडवलं असं नाही की आम्हाला काहीतरी स्कूलमध्ये जाण एनरो तस काहीच नव्हतं आम्ही शिकत शिकत गेलो ते शिकवत शिकवत गेले असं ते होतं सगळं त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याकडे खूप वेळ आला त्या काळच्या स्त्रिया त्यांची मतं त्यांचं लिखाण त्यांचं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मग आमचं झालं आम्ही म्हणजे वा 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 म्हणजे धष्टपुष्ट झालेले मिळून 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 धष्टपुष्ट झालेली आमची पिढी तर आम्ही जे आम्हाला शिकवलं तेच करत गेलो मला नाही वाटत आम्ही आणखीन काही योगदान केलं म्हणजे आमच्यात किती जणी सिरियसली लेखिका झाल्या हे झाल्या ते किती अनेक आता तू म्हणजे माझंच बन मी एक दिग्दर्शन केलं पण नको नवा परत नको आमची तर पिढी मी म्हंटल असं भारती आहे, वंदना आहे स्वाती रीमा मी स्मिता ही एकच अशी होती जी सगळंच करून पार होती पण आम्ही आमची आमच्या अभिनेत्री म्हणून रमलो आमचं आमचं केलं आणि ही पुढची पिढी म्हणजे तुझी पिढी ती पण तशीच थोडीशी आणि त्याच्या पुढची त्याच्यानंतरची ती पिढी आहे त्यांचा पुन्हा स्ट्रगल आहे मग त्या एखाद्या पत्रकारिता करता करता अभिनेत्री झालेल्या आहेत मग अभिनय करतात मग त्या काहीतरी स्क्रिप्ट पण लिहित असतात म्हणजे मल्टीटास्किंग ह्या पिढीमध्ये खूप जास्त झाले बिकॉज सर्व्हाइवल um, खूप जास्त कॉम्पिटेटिव्ह झाले कॉम्पिटिशन खूप वाढले आमच्या आमच्याकडे कॉम्पिटिशन नव्हती आणि पूर्वीच्या स्त्रिया म्हणशील तर कसं आहे त्यांच्या प्रत्येक जण म्हणजे आता मी ही जी उदाहरणं घेतली आशालता बापगावकर म्हणा किंवा त्या खूप माझ्या जवळ त्या अगदी त्या जायच्या सातरा जायच्या आधी एक आठवडा मी त्यांच्याशी बोलले होते नंतर आशा काळे म्हणा जे अजूनही माझ्याशी फोन विजयाबाई मा, रोज फोन असतो आणि आता विजाबाई माझ्या मैत्रीण झालं म्हणजे आता त्या माझ्या गुरु राहिल्या नाहीत किंवा दिग्दर्शिका नाहीत की सहकलाकार नाहीत त्या माझ्या मैत्रीण आहेत लिटरली फोन करून अगो हे झालं ते जर असे आमच्या गप्पा होतात म्हणजे वयाचं काही बंधन नसत त्या बायकांच्यात खूप खूप जिद्द म्हणावी लागेल ग आय डोंट नो आम्ही तशा होऊ की नाही hmm. पण त्यांचं आयुष्य अधिक खडतर होतं कारण मला असं वाटतं त्यांना अधिक संघर्ष करावा हो लागला ऑलरेडी hmm. म्हणजे मी म्हटलं असं स्टिग्मा होताच ना आ, मी क्षेत्राच्या दृष्टीने बोलते hmm. म्हणजे कलाकार hmm. म्हणून बोलतो hmm. आणि तुम्हाला स्टिग्मा नाहीये पण स्ट्रगल जास्त आहे Hmm. स्टिग्मा निघालाय इट्स बिकम अ करिअर ऑप्शन आमच्या वेळेला करिअर ऑप्शनच नव्हतं आणि ऑप्शन नव्हतंच एखादी अशी जी अतिशय चमकायची तीच बाई पुढे जायची hmm. किंवा मग पैशाच्या अभावी hmm. त्यांच्या घरची परिस्थिती अशी होती की त्यांना नाटकात काम करायला लागायचं कारण शिक्षण नसायचं hmm. अशी अशी एक पिढी होती ग hmm. आणि मला माहिती आहे त्या बायकामध्ये त्याच्यामुळे आणि त्या मोठ्या झाल्या काम करून करून किंवा डान्सर किंवा हे असं पण आत्ताची जी पिढी आहे तर काय त्यांना स्टिग्मा नाहीये अरे काम करतात बाबा पण तू मेक टू एंड hmm. हाच सगळ्यात मोठा आणि असं नाही की तुम्हाला मोठ्या गाड्या पाहिजे पाहिजे पण hmm. तुम्ही बाहेर गावून एक स्वप्न घेऊन येता hmm. आणि मग इथे ते स्वप्न स्ट्रगल मध्ये त्याचं बनत जात स्वरूप hmm. कारण एक मिळाला रोल की दुसरा आणि तुम्हाला कोणी तसा वाली नाही hmm. आम्हाला ते होत आणि आहे अजूनही तर मला असं वाटतं हे हा बदल मला निश्चित वाटतो आणि तू जे अगदी पहिल्यांदा म्हणायस की काळाच्या प्रमाणे मी बदलत गेले मला असं वाटतं माझ्यात कम्पॅशन आहे रंगर ह्यांच्याबद्दल माझ्यात हे नाही की काय गोबाई बाई बोलतात कायबाई असं नाही मी तिथे हा मी तिथे नाही राहिले मी त्यांच्यात समरसून गेले आणि मी हे झाले आणि ऍट द सेम टाइम मी माझं माझं ठर आता उदाहरणार्थ जिजामातामध्ये मी खूप खूप ज्येष्ठ आहे सगळ्यांपेक्षा आणि माझ्याबरोबरच्या मुली लहान ऑब्दियस माझ्या सुनांचं काम करतात आणि खूप मोठी म्हणजे मधली पिढीच नाहीये बी आहे आणि एकदम यंगच आहेत सगळा जणी पण त्याही हळूहळू हळूहळू आधी घाबरायची अशी घाबरतात ती पिढी घाबरते आम्हाला घाबरते आणि मग हळूहळू बोलायला लागलो आणि मग त्यांनी लक्षात आलं आणि त्यातली एक फार छान बोलली गौरी किरण ती uh, आधी पत्रकार होती आणि ती अभिनेत्री झाली आणि ती आणि सायली त्या नेहमी असतात माझ्या तर त्यांनी खूप छान मला सांगितलं त्यामुळे काय माहिती आऊ 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 म्हणतात आपण कॅरेक्टरचं नाव घेतो ना काय माहिती कसं तुम्ही शिकून बरे तुम्हाला मिळालं आम्हाला ना कोणी शिक्षकच नाही म्हणून तुम्हीच आमचे शिक्षक आम्ही तुमच्याकडे असं नाही की तुम्ही शिकवता पण तुमच्याकडे बघून बघून आम्ही शिकतोय आणि मी म्हटलं बापरे केवढी जबाबदारी आमच्यावरती ही जबाबदारीच आहे की आपल्याकडे बघून जर माणसं शिकतायत आणि आपण अशी इष्ट मी पण खूपच आहे म्हणजे मी शॉर्टच्या आधी कोणाशी बोलत नाही हे करत नाही मग काही लोकांना ते आवड आवडत नाही म्हणजे हिंदी मध्ये मला आठवत होतं पहिल्यांदा हे मोहबत्तीमध्ये मला दिव्यांका त्रिपाठी आपा आबा टू वंडर यू नो आप गुस्सा तो नाही आया है आप ऐसे क्यू हो तर आई बी इन द रोल वन्स द शॉर्ट इज ओव्हर मग मी हॅ करायला मोकळी होते पण मला ते नाहीतर जमत नाही कारण ती माझी शिस्त आहे mm -hmm. तर ह्या मुलीनी मला इतकं छान आहे की आम्हाला कोणी शिक्षकच नाही mm -hmm. तर तुम्हीच आमचे शिक्षक mm -hmm. तुम्हीच आमचे गुरु तुमच्याकडे बघून आम्ही शिकणार कधी म्हटलं ते आहे ऍक्च्युली uh, दुबेचं एक खूप uh, उत्तम वाक्य आहे सत्यदेव दुबेचं मी त्याला अरितुरे करायचे म्हणून मी अरे तुरे म्हणते ती आमची पिढी एक ती हा तो एक फार फरक आहे सगळे uh, एकमेकांना अरितुरे करायचे आणि आता आपण सगळ्यांनाच एक तर काका मावशा आजा हे काय विशेषणे लावतो पण नाही दुबेने काय म्हंटलं होतं का ऍक्टिंग कॅन नेव्हर बी लर्न ऍक्टिंग कॅन नेव्हर बी टॉट बट इट कॅन बी लन म्हणजे तुम्ही अभिनय शिकवू शकत नाही पण तुम्ही अभिनय शिकू शकता तर त्या मुलीने मला तसच सांगितलं ते की आम्ही शिकतोय तुमच्याकडनं आणि hmm. मला असं कुठेतरी बरं वाटलं की हो खरंच आहे म्हणजे आम्ही सुदै विच Hmm. आणि तुम्ही तशा कारण तुम्ही पण आमच्या नंतरची पिढी आहात पण त्याच्या पुढची जी पिढी आहे ना त्यांना खूप hmm. स्ट्रगल स्ट्रगल मला वाटतो तो फरक झालेला आहे तो काळचा स्ट्रगल वेगळा हा स्ट्रगल वेगळा hmm. पण आताची कॉम्पिटिशन बघून भीती वाटते बघ hmm. म्हणजे आता एक शो संपणार टेलिव्हिजनचा शो संपणार म्हटलं पुढे दुसरं काय असा मोठा तो जो प्रश्नचिन्ह असतो तो खूप मोठा असतो खरंय पण ते हा आणि खूप म्हणजे कळत नाही मला कसं मॅनेज करतात ह्या मुली खरंच पण uh, मला एकंदरीत माझ्या माझ्या खूप यंग मैत्रिणी आहेत आणि मी त्याचे फोटो टाकत असते इंस्टाग्रामवर सारखे म्हणजे सुद्धा आमच्या मध्ये खूप यंग मुली होत्या तर आय थिंक दॅट ट्रान्ससेंड मला वाटतं ते फक्त आपल्या क्षेत्रात होतं म्हणजे अक्षरशः सरमिसळ जे होते ना एज नो बार असं होत ते आणि इट डजंट मॅटर हाऊ ओल्ड यू आर इट मॅटर्स हाऊ यंग आर असे ते आहे <laughs> मला सांग तू आत्तापर्यंत सगळ्या क्षेत्रांमध्ये काम केलंस म्हणजे आपल्या इंडस्ट्रीतल्या तू निर्मातीसुद्धा आहेस तू दिग्दर्शनसुद्धा केलं आहेस अभिनेत्री तर तू उत्तम आहेसच पण एक तू वेगळं सुद्धा करतेस आत्ता यू आर ॲन ॲनिमल विस्परररर ऑल्सो नाही ती मी नाही ती माझी मुलगी पण तू पण ना मी करते मी कोर्स केलाय पण तो माझ्या माझ्या कुत्र्यांपुरता सीमित आहे म्हणून नाही ना, 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 ना। सोहाला गिफ्ट ना, आ, ती गिफ्ट आहे मला मी सांगते किस्सा माझी कुत्री जेव्हा म्हणजे आमच्याकडे नेहमीच आमच्याकडे नेहमीच कुत्रे जसं तुमच्याकडे तसं आमच्याकडे कंटिन्युअस चालूच होतं पण एक एक कुठला तरी कुत्रा आपला होता तो माझी माझी होती क्लिओ पॅट्रॉनॉची लॅब्रोडॉ आणि ती जेव्हा तेरा वर्षाची होती तर माहिती एक दोन वर्ष हे तर त्याच वेळेला मला सोहाने सांगितलं की अगं ममा एक अनिमल कम्युनिकेशनच काहीतरी आहे तर करायचं का आपण पण पुण्यात त्या जो नेमका कोर्स तो पुण्यात होता पंजरी लाटेकडून पंजरी लाटेकडून तर तेव्हा मात्र आम्ही पुण्याला गेलो म्हटलं चला आपली एक ट्रिप होईल ना तर मी आणि सोहा गेलो ॲट द सेम हॉटेल जिकडे ते होतं दोन दिवसाचा अत्यंत एक्सटेन्सिव्ह कोर्स असतो तो तो आम्ही केला सर्टिफिकेट दोन का तीन दिवसाचा केला छान मस्त हे वाटलं आणि आलो आणि मग झालं वेगळंच झालं म्हणजे मा माझं मला आठवतं मी शूटिंगला गेले एस जे गे स्टुडिओ मध्ये आणि तिथले सगळे कुत्रे मला फॉलो करायला लागले ग अच्छा ते व्हाईब इट्स इट्स अबाउट व्हायब्रेशन मी काहीच करत नव्हतं आणि मला तो कोणतरी आमचा को ऍक्टर म्हणायचा नीनाजी क्या और आपके अके पिची आर आहे तर मला तेव्हा लक्ष आहे की द व्हायब्रेशन स्टील विदिन मी देवर यु नो एरवी लक्ष पण द्यायचं ना तर व्हायब्रेशन मी म्हंटल बापरे कुछ बात है सो मला माझं मी केलं होतं माझ्या क्लिओ साठी आणि त्याच्यानंतर आता जे आमच्याकडे रोजी आणि स्काय आहेत आणि माझी कोको आहे त्यांच्या बरोबर माझं पूर्णतः आय नो एक्झॅक्टली व्हॉट दे थिंक वेड सोहाच्या अवधी असं कीमल कम्युनिकेशन सोहा सोहा टुडे इज अ व्हेरी रिनाऊन टेलिपॅथिक एनिमल कम्युनिकेटर हो ख्याती अशी वर्ड बाय माउथ पॉसिबल कारण ती त्याच्यानंतर दोन तीन महिने ती म्हणे म मला ना त्या रस्त्यावरच्या कुत्र्यावर पण आता मी ड्रायव्हिंग करताना मी कम्युनिकेट करू शकते म्हणलं हो का तर तुम्ही अगो आला यायला लागलंय ते मग ते म्हणजे तिला ती गिफ्ट काही का लोकांचे जा व्हायब्रेशन जास्त असतात hmm. तसं तिचं जास्ती झालं ते व्हायब्रेशन केलं आम्ही दोघींनी पण माझं मी अगदी क्वचित ते दुसरा ते मला मला तू म्हणजे ते तेव्हा तू ते जेव्हा ते बसायला घरी आली होतीस आम्हाला भेटायला तेव्हा तू माझ्या ब्युटी आणि चेरी बरोबर कम्युनिकेट केलं होतं तेव्हा मला माहीत सुद्धा नव्हतं हो, की तू कम्युनिकेट करतेस आणि आम्हाला तो ओवर वाटत होतं जे कुत्र्यांबद्दल आमच्या त्याच्या विरुद्ध तू सांगितलं तेव्हा हो, मला असं वाटलं की नाही माझे ते वायब्रेशन खूप चांगले होते पण सोहा मात्र आता म्हणजे आता मी खरं झालं सो पॅटिफाइड नावाचा तिचा अकाउंट आहे तो आता इतका पॉप्युलर झाला सो पेटी सो पॅटिफाईड सो पेटिफाय सोहा सो पॅटिफाईड सो पॅटिफाईड इंस्टावरती सो पेटीफाय पेट टॉक्स आणि ती आता ते ती आता तिला क्लायंटेल पण तिचं वाढलंय आणि म्हणजे हा तिचा व्यवसाय नाहीये इट स्टील हर हॉबी इन अ वे पण ती ते करते ऑन विकेंड ती ते करते एनर्जी एक्सचेंज काही असतं खूप असत नाही एनर्जी रिमोट इट्स काय म्हणू टेलिपॅथिकच असतं ते यू डोंट हॅव टू हॅव दॅट नाही एनर्जी एक्सचेंज म्हणजे चार्ज करते का ती ह्याच्यासाठी हो ती करत करते का सांगते ती आधी करत नव्हती आणि अजूनही फ्रेंड्सला नाही करत अच्छा हां पण मंजिरी कोर्स मध्ये तिने आम्हाला एक शेवटी एक आ, भाग होता ज्याला ती की यू हॅव टू चार्ज फॉर दिस लोकांना ह्याचं महत्व कळलं बरोबर आहे कारण ते इतकं नाहीये ते खूप बघ ना, हा, हा, पर, ना आता आमच्या दोघीतली तफावत बोल मी तिथेच राहिले मला येतं पण आणि त्याच्यानंतर सर्वांनी खूप जास्त कोर्सेस पण केले आता ती मग so ती बाहेरगावी जाऊन तिने कोर्स मग इट बिकेम व्हेरी बिग फॉर कारण तिच्यात ती व्हायब्रेशन खूप जास्त आहे शी चार्जेस इट डेफिनेटली आणि तिचा तो फॉर्मॅट आहे तो तिथूनच आलेला आहे त्यानिमल टेलोपॅथिक अॅनिमल कम्युनिकेटरच्या संबंध ह्याच्यातून तो आलेला आहे तिचं क्लायंटल मोठं आहे तिचा रिझल्ट इज अफलातून अफला मी मगाशी सांगत होते ना माझी मोठी आहे ती ब्युटी आहे आणि धाकटी आहे ती हो। चेरी आहे आणि तो म्हणजे मोठी लॅब आहे हो। आणि धाकटी शिज्जू आहे शिज्जू अखडू असतात आणि हो, हो। लॅब खूप फ्रेंडली असतात पण तुला आठवत असेल तर तू त्यावेळेला मला सांगितलं हे असं नाही आहे सुलेखा जी तुझी मोठी आहे ना लॅब ती जर रिझर्वड आहे आणि शीजू आहे ती ओपन अप होती त्याच्यानंतर बऱ्याचशा कम्युनिकेटर्सनी मला हेच सांगितलं द फर्स्ट ओ माय गॉड नाही कारण तेव्हा ना मी खूप नुकतंच करून आले होते आणि मग मी तिकडे आले होते आणि त्याच्यामध्ये व्हायब्रेशन आय वॉज इट वॉज व्हेरी इन हे आयुष्य मला बऱ्याच जणांनी काय सांगितलं की चेरी बरोबर पटकन ती ओपन अप होते आणि ती बोलते हाँ, हाँ, हाँ. वेरस ब्युटी काय म्हणते की एक मिनिट हा आमच्या घरचा इश्यू आहे तुम्ही मध्ये पडू नका हो <laughs> ग कधी काय तुला सांगू काय बोलतात ते आणि कम त्याच्यामुळे बाय मे ना माझी प्रेपरेशन झाली होती मी इतकं कम्युनिकेट केलं होतं इतकं कम्युनिकेट केलं होतं की अक्षरशः तिला मांडीवर घेऊन मी ती तिने प्राण सोडला होत की माझं शेवट आलेलं आहे तिला दोन दिवस आधी तिला उठता येत नव्हतं आणि ती निश्चित पडली होती आणि माझं शूटिंग नेमकं अशा वेळेला आपला खूप बिझी असतो आपण आणि मी अर्थात सारखी घरी ते फोन आणि कोणाकोणाला ठेवलं होतं आणि मी आले ना आणि फक्त ती आणि मी असायचो हो ना की ती माझ्याकडे की मला तिकडे जायचं आहे मला इकडे आवडत नाही बाथरूम करायला मला बाथरूम घेऊनच मी उचलून तिला घेऊन जायचं आहे mm. आणि शी म्हणजे खूप माझं तिच्यावर खूप लेवलचं कम्युनिकेशन झालं सो आय वॉज प्रिपेअर्ड नाही तर मला माहिती होतं माझं काय मी नेहमी मुलांना सांगेन बघ क्लिओ गेली की माझी वाट लागली माझ्या मुलाची पण खूप वाट लागली ही वॉज ऑल्सो व्हेरी अटॅच टू सो व सोहा ऑफकोर्स म्हणजे पण माझी जी झाली माझं जे झालं होतं ना इनफॅक्ट त्याच्यानंतर मी ठरवलं की आता नकोच आपल्याला आणि पण नाही तसं होत आता माझ्याकडे एक छोटी डॅशेंड आहे ना रोजी नावाची आणि हो, एक बिगल आहे ना स्काय नावाचा बर आणि uh, कोको जिवा नावाची एक uh, ब्रिटिश हेड कॅट आहे सोहाची आहे म्हणजे हो ती सो हे कुत्रे आणि ही माणसार एकत्र राहतात अगं हो एकत्र हातात म्हणजे हातात राहावं लागतं त्याला पण नाही ते आहे हो ते येऊन जाऊ ते आपल्याला एकमेकांवर का भांडतात भांडतात नाही भांडतात तर डेफिनेटली पण ते आता आम्ही शिकलोय ते परत कम्युनिकेट दोन आहेत आहे मी अशी त्यांच्यापुरती आणि स्वभाव खूपच मोठा त्याच्यामुळे आम्ही शिकलोय ते कसं हँडल करायचं त्याच्यामुळे ते, करा ते, ते आमच्या समोर ती मांजर पळाली की रोजी तिच्या मागे दूर दूर धावणार ती पण ना छोट कुत्र असल्यामुळे जास्त हे आहे अग्रेसिव्ह असतात कारण छोटे असतात आणि त्यांचं तेवढं कळे ते सगळं संपलेलं <laughs> तो, तो स्मूथ ऑपरेटर आहे आणि रोजी आमची हायपर आहे आणि मज्जाच येते पण कुत्र्यांशिवाय आयुष्य नाही आणि तेच म्हणजे मन, मला स्वभाव म्हणे तू असं कसं म्हणालीस की आता नकोच मला असं कसं होऊ शकतं म्हटलं अगं मी ठरवलं होतं तुला माहितीये का तू कशी होतीस ते चार महिने जेव्हा नव्हतं काही घरामध्ये काहीच नव्हतं म्हटलं मला नाही माहित मी कशी होती मिसिंग इनिसिंग तर येस कम्युनिकेशन हा फारच आहे आणि आय एम व्हेरी हॅपी की सोहा हॅज दॅट ते तिच्यात ती एक्स्ट्रा आहे ते एक्स्ट्रा असल्यामुळे तिला ते म्हणजे शी कॅन गिव्ह इट टू द वर्ल्ड ची आणि तिने खूप 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 हे केलं म्हणजे तिला तिचे जर तू टेस्टिमोनियल वाचलेस ना तर महाप हो 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 येस आणि काय काय मध्यरात्र वगैरे फोन येतात तिला अक्षरशः तू पण सांग तिला करायची डेफिनेटली हेल्प यू विथ नक्की नक्की मला सांग असं म्हणतात की एखादी गोष्ट भूतकाळात घडून गेली असेल तर ती आपल्याला जर का बदलता आली तर खूप बरं होईल असं आपल्याला खूप वेळा वाटत पण मला तुला वेगळं काहीतरी विचारायचंय अशी एखादी गोष्ट किंवा एखाद दुसऱ्या गोष्टी आहेत का ज्या तुला पुन्हा एकदा नव्याने आपण जगूया असं वाटतंय अरे बापरे अच्छा म्हणजे अशा काही होऊन गेलेल्या गोष्टी ज्या मला पुन्हा माझ्या आयुष्यात असतील ला असं लार्जली स्पीकिंग हुँ? मी म्हणेन की जी माणसं गमावली आहेत ती असती तर फारच मला बरं वाटलं असतं खूपच म्हणजे मला आता उदाहरण म्हणजे दिलीप आहे जी माणसं जातात ती पोकळी होते हे खरं माझ्या आता स्विता गेली रीमा गेली नाही म्हटलं तरी ती पोकळी असते ती असे ठळक असे खड्डे असतात तर ते खड्डे तसे भरून नाहीयेत कधीच आई वडील माझे यथा साराने गेले ते आहेत त्यांची आठवण पण ते असं नाही मी म्हणे की त्यांनी परत यावं कारण ते त्यांच्या त्यांच्या वयाला गेलेले आहेत हे गेलेले अकाली गेलेली जी माणसं आहेत ना त्यांचं डेफिनेटली मला असं वाटतं रसिकामची ती खरं खूप काम करायचं तर ते मला नक्की वाटत की ती जर परत आणता आली तर त्यांचं अजून खूप योगदान आहे विनय आपते ही आपले कलाकार मंडळीबद्दल विशेष करून म्हणेन की त्यांचं योगदान राहिलं ग तर अकाली गेलेली काळाच्या आधी गेलेली त्यांच्या वयाच्या आधी गेलेली जी माणसं ती डेफिनेटली मला असं वाटतं की आय विश कारण त्यांच्या पोकळ्या त्यांनी ज्या निर्माण केल्या त्या पदोपदी जाणवतात hmm. uh, ही झाली आणखीन काय uh, मला असं वाटतं वयोमाना परतवे कधी कधी ना तुमचं सप्राईज एलिमेंट तरी माझ्यात खूप आहे अजून hmm. हे एक एलिमेंट पण वय झालं ना थोडस की फिअर एलिमेंट थोडासा यायला लागतो जो बिंधास्तपणा तुमच्यात पूर्वी होता ना जो ज्याच्यामधन आपल्याला खूप प्रॉब्लेमही होतात ते काय असं काही नाही की इतकंच होप आहे पण तेवढा बिंधास्तपणा मला आवडेल पुन्हा तेवढी जिगर परत जर आली ती नाही असं नाहीये पण आता आपण जास्त सतर्क होतो कारण आपल्याला जास्ती गोष्टी कळतात बरं हरे बापरे हे केलं की हे होतं अरे बापरे हे केलं की हे होतं आणि आपले म्हणजे आपल्याला इतरांकडून इतके शॉक्स मिळाले असते की आपण ते अच्छा बरोबर असं झालेलं असतं तर ते ते आहे मात्र की तो जिगर जो असतो ना जो यूथ बनला जिगर असतो ना तो जिगर परत मिळाला म्हणजे आहे माझ्यात अजूनही जिगर पण तो आत्ताच्या माझ्या आत्ताच्या वयाचा जिगर आहे तर तो जिगर आय मिस इट बर एखादा एखादी भूमिका तू सगळ्याच भूमिका खूपच छान केल्यास पण तरी सुद्धा तुझ्यासाठी तुला असं वाटतंय का की एखादी भूमिका मला ही करायला मिळाली नाही तर ही करायला जर का मिळेल तर मला आवडेल ऐ गाई आहे ग मी खूप आहे अभिनेत्री म्हणून आपण असावं जाणे आता तू विचारतेस म्हणून सांगते म्हणजे त्या भूमिका नाही मिळणार आहेत आपल्याला पण त्या सांगायला <laughs> काय दोन आहेत एक पहिली आहे ती मे मेरल मिया मामा मियामध्ये आई आए... असं मग ते त्याच तिचं ते गाणं आता ती काही गायिका नाही बट शिकली ना फॉर दॅट आय वुड लव्ह टू डू अ मेरिल स्ट्रीप फ्रॉम मामामिया इथे आता आपल्याकडे ते होणार नाही ते बोलायला काय हरकत बोलणे मेगे ह तर ती डेफिनेटली मधली जी मेरिल स्ट्रीपची भूमिका आहे ती अबाउट अ वुमन जिथे ते तीन लवर्स hmm. असतात आणि hmm. ते मुलगा मुलीचं बाप कोण हेच माहीत नसतं आणि मुलीचं लग्न असतं मग ते तिघही येतात आणि त्याच्यात ती गाणी ती आबामधली आहे मामी खूप वेस्टर्न म्युझिक ऐकते की माझं खास तो ग्रुप आवडत आहे मी ती फिल्म किती पण वेळा बघू शकते आणि मेरिल स्ट्रीप म्हणे तिच्या सगळ्याच भूमिका ग्रेट आहे आमच्यासाठी पण ती एक ती इट्स अ फन आहे त्याच्या आपल्या mm -hmm. एक फन असत ते आहे तर ती मेरिल स्ट्रीपची uh -huh. एक भूमिका आहे आणि मला पूर्वी एक वाटेल गॉन विथ द विंड मध्ये बिबेन लीची जी भूमिका होती ना ती स्काले टोहारा आता स्काले टोहारा ही कशी होती माहिती का एक की नायिका होती ती खूप मीन असते ती खूप सेल्फिश असते खूप अशी वाईट असते आणि तरी ती हिरोईन आहे त्याची ती लव्ह स्टोरी ती आहे की ते दोन सेल्फिश माणसांची गोष्ट आहे ती <laughs> तर ते मला खूप फॅसिनेट व्हायचं ग की आपल्याकडे गुढी 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 सगळं ना कधी कधी त्या वेळेला मला मिळायच्या गुढी गुढी अर्थात आता त्याच्यानंतर ह्या नाहीत पण अशा तऱ्हेच्या अशा केल्यात न भूमिका आता सवत माझी लाटवी म्हणून तीच माझी मामा मी आहात पण त्या दोन भूमिका मला डेफिनेटली असं वाटलं की आय कुड हॅव डन नेम आता आय डोंट नो मेरल स्ट्रीपची अजूनही करू शकत ते वयाचीच त्या, आहे ती mm -hmm. पण ते असं एक विचार येतो की येस yes. आयड yes. mm -hmm. oh, विशिडा व्हॅडर पण बाकी नाही मला बाकी मला असं करी आपल्याकडच्या कुठल्याच अभिनेत्री असं वाटतं त्या त्या मी खूप ऑब्जेक्टिव्हली बघू शकते कुठलीही कलाकृती मला नाही असं वाटत की आई राम मी पाहिजे होते यार त्याच्यात असं मला नाही वाटत hmm. कधीच नाही त्या ती जी भूमिका जी ती आपली मैत्रीण किंवा कुठली तरी अनोळखी बाई करते ती त्याच चपखल असेल मग ती आवडेल नाही आवडेल ही गोष्ट पण मला असं नाही मी तिथे जाऊन त्याच्यामुळे आपल्या इथली नाही कुठली कलाकृती मला मला स्वतःलाच खूप छान भूमिका मिळाली मला का वाटत म्हणजे अक्षरशः काय नाही काय नाही मिळालं खरंच अतिशय वरायटी मिळाली वरायटी केली मी त्याच्यामुळे असं मी नाही मागू शकत आणखी पण एक ह्या गोष्टी आहेत आज अभिनेत्री म्हणून तू सॅटिस्फाईड तृप्त आहेस तसं कधी नसतं mm. कलाकार नसतो कधी mm. तृटतं पण येस आय थिंक मला जे माझ्या मला जे मिळालं ते खूप भरभरून मिळालं आणि मी निवडही तशी केली आणि एक वाक्य मी सांगते इंग्लिशमध्ये आहे अॅनिट बेनिंगनाची एक ऍक्ट्रेस आहे तिचं मी इनफॅक्ट माझ्या व्हॉट्सअपचं स्टेटस म्हणून ते काही दिवस ठेवते ऍक्टिंग इज नॉट अबाउट बीइंग फेमस इट इज अबाउट एक्सप्लोरिंग द सोल इट इज अबाउट एक्सप्लोरिंग द ह्युमन सोल खूप महत्वाचं आहे ते की फेम किती मिळते आणि हे किती मिळतात mm -hmm. माझ्या ओळ माझ्या माहितीतली माझ्या जवळची अशी काही माणसं ज्यांना जे माझ्याकडे अशाच दृष्टीने बघतात का तुला आश्चर्य वाटत की नाही यार हिला अजून पण शी स्टील स्ट्रगल नाही एवढं नाही मिळालं जेवढं तिला मिळायला हवं तर तेवढं नाही मिळालं असे एक असते ना एक हो mm -hmm. काही आपले हितचिंतक mm -hmm. हा म्हणायला हि तर चिंतक पण ऍक्च्युली हिथं चिंतक नाही hmm. कारण त्यांना हे लक्षात देणे की त्या त्या अभिनेत्रीच्या आयुष्यातनं तिने जी निवड केली ती तिचं आयुष्य सांभाळून ती निवड केली hmm. hmm. तिच्या आयुष्याला पोषक अशी निवड केलेली असते प्रत्येक तुमची निवड आणि तिची निवड सेम असणं हे असत तर तसं मला नाही वाटत म्हणून मला हे विशेष वाटत की ऍक्टिंग इज नॉट अबाउट बिंग फेमस इट इज अबाउट एक्सप्लोरिंग द ह्युमन सोल आणि मी ते करते मला ज्या भूमिका येते तेव्हा मी अजिबात म्हणत आहे की आता ही किती लोक बघणार आहेत आणि काय होणार आहे मला देणं घेणं ते मला आवडलं रे हे आलं माझ्याकडे असं आहे ते प्युरिटी मी ठेवली आणि आय स्टील मला असं मला आता वाटतं की आय मला मरेपर्यंत मला काम करायला मिळालं पाहिजे तेवढी मी hmm. धडधाकट राहिली पाहिजे wow. कारण साध्या साऱ्या गोष्टी आहेत ग आणि त्याच्यामुळे काम करत राहणं ना आ, सुलेखा हे खूप महत्वाचं आहे hmm. आता म्हणजे आता मी उदाहरणार्थ स्वराज्य जननी करते जिजामाता hmm. त्याच्यामध्ये पाठांतर hmm. ती भाषा hmm. ते मराठी hmm. आत्मसात करून ते त्या पद्धतीने म्हणणं नुसतं hmm. ऐतिहासिक पद्धतीने नाही येते hmm. त्या स्त्रीच्या मनातून ते आलेलं आहे आणि तिच्या जिगरमधून ते आलेलं आहे त्याच्यामुळे तुमचं ट्रेनिंग किती होतं बघ ना तुम्ही पटकन मध्ये तुमचं सगळे तुमचे फॅकल्टीज ना खूप एकदम अशा मस्त तासलेले राहतात मरगळलेल्या थोडेशा हे होते ते मला नाही भाई खरंय खरंय खरंच सांग हो मॅरेथॉन मॅरेथॉन पण मजा आली ना फार मजा आली मला तर मजा आली मजा आली आणि तुझे सगळे विचार ऐकून पुन्हा एकदा असं जगण्याला नवीन व्हरी गे तुझा डोस असा थोडा थोडा मधून मधून पाहिजे मग तू कर फोन मला तू व्हॉट्सअप मी नाही मेसेज पण खरंच खूप मजा आली थँक्यू सो मच आणि खूप वेळ दिलास तुझा एका एका, एका एका <laughs> आ, ना एक कर मी एका वेळेला हल्ली एकच एका दिवशी एकच गोष्ट करतो ते शूटिंग नाही आज हे करायचं पण मलाही खूप बरं वाटलं सुलेखा हे करा कारण मी ऐकलं होतं दिलके करीब बद्दल खूप आणि बघितले होते अभावाकडे हे पाठवते लिंक्स मला पण करीब ते राहून जातात उघडायच्या आणि जेव्हा मला मी आता दोन तीन लोकांना झाले की नाही मी जरा दिलके करीम दिलकी करीम चाललीय म्हणजे असं झालं म्हटलं आईला पण ही माझी खूप लाडकी आहे आणि ही खूप लहान होती जेव्हा मला भेटली आणि सारखी रडायची <laughs> रडूबाई होती म्हणून जीवन केला मी मिठ्या मारून मारून रडायचं कारण काही असू दे कारण नसायचं नुसतं मिठी मारायचं हे कारण आहे पण आम्ही खूप मजाही केली एकत्र आणि मला असं वाटतं की तू अभिनेत्री म्हणून ज्या पद्धतीने इम्प्रूव्ह होत गेलीस ना म्हणजे मला आता महासागर माझंच होतं म्हणून मी सांगते पण तू आणि तूच चॉईस होतीस आधी तुला तुझ्या पर्सनॅलिटीसाठी मी घेतलं पण त्याच्यानंतर तू तिथे जी दिलंस ना ते कमाल होतो कमाल म्हणजे म्हणून मला वाटतं की आणखी रोल त्याचा तो एक रोल आहे जो माना तुझा बेस्ट रोल आहे पण तो फार लोकांपर्यंत नाही पोचला कारण पंचवीस त्यांचं बंधन होतं इव्हन बाकीच्या कलाकारांनी जे त्यांचे डायरेक्ट केले नाटकं त्यांचं पण पंचवीसच झाले पण पण म्हणून आपण त्याच्यात समाधान मानवीस की असं असतं म्हणजे काही पण छान तू मस्त इम्प्रूव्ह आपल्या डोळ्यादेखत जेव्हा एक अभिनेत्रीशी इम्प्रूव्ह होत 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 असं विस्तार होत जातो ग hmm. कलाकाराचा आणि आपल्या पर्सनॅलिटीचा आपण मला असं वाटतो व्यक, व्यक्तिशा सुद्धा आपल्या कलाकार म्हणून आपण असलो की आपल्याला व्यक्तिशाह पण आपल्या एक परिपक्वता येते एक आपल्याला एक व्ह्यू पॉइंट असतो एक वेगळाच जगाकडे बघण्याचा त्याच्यामुळे आपण खूप ब्लेस्ट आहोत असं मला वाटतं <laughs> तुला गंमत माहितीये का Uh, ते नाटक जेव्हा चालू होत तेव्हा तू मला कधी सांगितलं नाहीस पण हे नाहीच मी बाईंची तालमी आनंद होतो हे तोंडून ऐकायला ग माझ्याकडे अजून नोट्स आहेत माहिती त्याच्या सो निनाताई थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू मला इथे बोलावल्याबद्दल आणि अशा सगळ्या जुन्या जुन्या गोष्टींना उजाळा मिळाला मत सांगण्यात आली नाही म्हटलं तरी येस सो मस्त मजा धमाल ना की नाही तुम्ही ऑलवेज पाहत राहा दिल करीब. दिल के करीब. <laughs>